आपण अपन... yes. नमस्ते आजच्या वेबिनार मध्ये आर्यावेदिक मेडिलाइन, मार्फत मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या वेबिनार साठी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपलं सर्वांचा प्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो कारण खूप संख्येने या दोन दिवसामध्ये रजिस्ट्रेशन झाले ह्या वेबिनारसाठी आणि बरेच दिवसापासून इमर्जन्सीच्या बाबतीत डिटेल आपल्याला काय मिळेल ह्या संदर्भात विचारणा होत होती तर त्या संदर्भातीलच एक इंट्रोडक्टिव्ह वेबिनार आज आपण या ठिकाणी घेतो आहे तर वेबिनारसाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे सुपरिचित डॉक्टर पद्मनाभ केसकर सर उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देणं म्हणजे हे एक फक्त औपचारिकता आहे आपणा सर्वांनाच माहीत आहे की मध्ये असणारे गॉडफादर म्हणायला हरकत नाही तर आज आपणाला ते आ, इमर्जन्सी मॅनेजमेंटबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तर मी त्यांचा एक औपचारिकता म्हणून परिचय करून देतो की सर ई एम एस एक्सपर्ट आहेत तर ते सध्या रुबी हॉल क्लिनिक पुणे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मॅनेजमेंट करिता लेक्चरर आणि एक्झामिनर म्हणून काम आहेत ते गेले सव्वीस वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिस स्वतः करत आहेत तसेच ते ए एच एस सर्टिफाईड बी एल एस ए सी एल एस ट्रेनर आहेत इग्नू दिल्ली येथून त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पोस्ट डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अगदी ते डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत पुणे येथील यशदा ये ह्या गव्हर्मेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ते फॅकल्टी मेंबर म्हणून कार्यरत आहेतच गेले अनेक महिने किंवा गेले दोन वर्ष झालं तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या अनेक आर्टिकल्स वाचत आलेले आहात त्यांनी शेकडो आर्टिकल्स अगदी जनरल प्रॅक्टिशनरनं डे टू डे प्रॅक्टिसमध्ये उपयोग पडतील अशा पद्धतीचे आर्टिकल्स अगदी साध्या भाषेमध्ये दिलेले आहेत कोरोना काळामध्ये हे त्यांनी अतिशय खूप चांगलं काम केलं असं म्हणायला हरकत नाही कारण जनरल प्रॅक्टिशनरना इव्हन सुपर नाही ज्या पॅनिक अवस्थेतून कोविड मॅनेजमेंटला म्हणजे पॅनिक अवस्थेत जावं लागत होतं त्यावेळेस जनरल प्रॅक्टिशनरना कशा पद्धतीनं कोविड मॅनेजमेंट करायचं इव्हन स्वतःचा बचाव कसा करायचा हे माहीत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यावेळेला आम्ही आयुर्वेदिक मेडिलांच्या माध्यमातून मी फॅमिली डॉक्टर हे कॅम्पेन राबवलं होतं त्यावेळेला वेबिनार सिरीज घेतली आणि त्या वेबिनार सिरीजमधून जनरल प्रॅक्टिशनरना कशा पद्धतीने कोविड मॅनेजमेंट करता येईल पेशंट कशा पद्धतीनं ऑब्झर्व करता येईल कसा मॅनेज करता येईल याचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन दिलं त्यामुळं आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि आपण त्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि त्याचबरोबर पुन्हा काही इमर्जन्सीच्या बाबतीत चर्चा होत गेली तसे आ, सराने आणखी ह्याच्यापूर्वी वेबिनार किंवा वर्कशॉप घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट कशा पद्धतीने असायला पाहिजे त्या माध्यमातून एक इमर्जन्सी किटचा यूज कशा पद्धतीने केला पाहिजे हे एक वेबिनार झालं आणि त्यानंतर बऱ्याच डॉक्टरांचे विचारणं होऊ लागली की आम्हाला डिटेल इमर्जन्सी मॅनेजमेंट शिकायचं आहे फक्त किटमधले जे काही साहित्य आहे त्याचा उपयोग ठीक आहे पण आणखी आम्हाला जरास डिटेल ह्याच्याबद्दल माहिती मिळू शकेल का तर त्याचा विचार करून आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की अशा पद्धतीची इन्क्वायरी खूप आहे आणि आपणाला अशा पद्धतीने मॉडेल तारा तयार करावा लागेल आणि आपण त्या पद्धतीचं वेबिनार सिरीज घेऊ शकतो का तर सरांनी त्यासा लगेचच त्यासाठी परवानगी दिली आणि एक इंट्रोडक्टरी स्वरूपात आजचा वेबिनार घेण्याचा हेतू त्यांनी व्यक्त केला आणि हाऊ टू अप्रोच मेडिकल इमर्जन्सी इन आवर प्रॅक्टिस किंवा इन आवर ओपीडी हा सब्जेक्ट घेऊन आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण जे काय इमर्जन्सी मॅनेजमेंट कोर्स घेणार आहे त्याच्याबद्दलही सर आपल्याला डिटेल्स देतील आणि त्या संदर्भातचे आणखी काही माहिती असेल तर ॲडिशनल आपण ह्या वेबिनारच्या शेवटी देऊ तर मी सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद डॉक्टर संदीप मोहिते सर आणि आर्यवेदिक मेडिलाईन यांनी जवळपास गेले वर्षभर म्हणता येईल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती काळ डॉक्टरांसाठी म्हणून साठी पर्टिक्युलरली जे फॅमिली फिजिशियन आहेत जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत तर त्यांच्या त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे बघून अनेक प्रकारचे लेक्चर सेमिनार त्या ठिकाणी अरेंज केले आपल्याला आपण बरेचदा सीएमई अटेंड करायला जातो पण आपला जो उद्देश असतो की आपल्या ज्ञानात भर पडावी आणि मुख्य म्हणजे त्याचा आपल्या प्रॅक्टिस मध्ये उपयोग व्हावा हे बरेचदा होताना आढळत नाही त्याच्यामुळे प्युअरली अकॅडमिक अकॅडमिक अँड अकॅडमिक एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आर्यदेव मेडि गेले वर्षभरात त्या ठिकाणी अनेक प्रोग्रॅम अरेंज केले माझी आणि सरांची ओळख पूर्वीची नव्हती मी आमचे माझ्या ज्या पोस्ट जातात व्हायरल होतात त्याच्यातनं सरांची ओळख झाली आणि सर म्हटले की आपण अशा प्रकारे ह्या पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोग्रॅम्स अरेंज करू अकॅडमिक रिलेटेड आता मला कसं होतं की मला टेक्निकल जे कि आहेत किंवा हे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल किंवा तुमच्या सगळ्यांचे रजिस्ट्रेशन करणे आणि परत लेक्चर पण देणे या सगळ्या गोष्टी मला एकट्याला सहज साध्य होत नव्हत्या त्याच्यामुळे एक आपण म्हणतो की दोन हात एकत्र आले की एक मूठ तयार होते आणि त्याच्यातनं एक चांगलं विधायक कार्य होतं तर तशा पद्धतीने आम्ही हे काम चालू केलेलं आहे आता आजचा आपण लेक्चर सुरू एक करतोच आहे पाच मिनिटात त्याच्या आधी फक्त एक थोडक्यात जो मध्ये पोस्ट मध्ये पण विषय आपण टाकलेला होता की बरे बरेच डॉक्टरांची विचारणा होत होती की इमर्जन्सी मॅनेजमेंट विषयी वेगवेगळे असे लेक्चर्स अरेंज आहेत पण एक असा सलग असा एक काही आपल्याला मॉड्युल करता येईल का सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉड्युल करता येईल का आणि त्याला एक सुसंगतता राहील की आपण दर आठवड्याला ले एक लेक्चर अटेंड केल्यानंतर आणि पुढच्या आठवड्यात काय लेक्चर असणार आहे या स्वरूपाची माहिती असल्यानंतर आपल्याला आप एक इमर्जन्सी मॅनेजमेंट विषयी एक चांगल्या प्रकारची फ्रेमवर्क तयार करता येईल अशा स्वरूपाचे कोर्सेस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मुंबईपेक्षा पुण्यातच म्हणता येईल रुबिल असेल सिम्बॉसिस असेल या ठिकाणी ऑलरेडी अरेंज होत आहेत ऑफलाइन स्वरूपाचे ते कोर्स असतात पण त्याच्यात बरेचदा कसं असतं की आ, हे जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत तर त्यांना संपूर्ण आपलं काम सोडून पुण्याला येणं शक्य होत नाही किंवा त्याची फीज असते ती फीज सुद्धा सुमारे पंचवीस एक हजार बावीस ते पंचवीस हजार रुपये फी असते एवढ्या स्वरूपात म्हणजे एवढं मोठं पण करायचं नसतं पण आपल्याला माहिती पण घ्यायची असते असा एक मध्यम मार्ग कुठतरी हवा असतो प्रत्येकाला अपडेट करण्यासाठी नॉलेज करण्यासाठी कारण मध्ये इमर्जन्स प्रॅक्टिस म्हटलं की इमर्जन्सी येणारच आणि विदाऊट इमर्जन्सी आपण प्रॅक्टिस नाहीच करू शकत की तुम्ही ठरवलं की मला विमान चालवायचं आहे आणि मला पडायची भीती वाटते मग भीती तर मग मग पडायची भीती असेल तर मग विमान चालवताना येणार याच्याकरता काय करावं लागेल विमान चांगलं शिकावं लागेल त्याच पद्धतीने जर का प्रॅक्टिस जर का आपल्याला करायची असेल आणि इमर्जन्सी येण्याची भीती वाटते अनेक लोक जॉब मध्ये याच्यासाठी जातात की स्वतःची प्रॅक्टिस केली आणि काही इमर्जन्सी फेस करायला लागली तर मग कसं करायचं काय करायचं या भीतीपोटी ते बरेचदा लोक जॉब मध्ये पण जातात टीचिंग मध्ये जातात किंवा अन्य कारणाने आवडीमुळे पण जातात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण जे काम करत आहोत आपण जी प्रॅक्टिस करत आहोत आपण जे इमर्जन्सी ड्रग्ज वापरत आहोत किंवा आपल्याकडं ज्या कारणाकरता पेशंट येणार आहे आणि त्याच्यामुळे कुठली इमर्जन्सी निर्माण होऊ शकते याच जर का ज्ञान आपल्याला आधीच असेल ते कसं ती कशी मॅनेज करायची याच ज्ञान आपल्याला आधीच असेल म्हणजे आपली थेअरी पक्की असेल तर आपलं प्रॅक्टिकल पण पक्क होतं आणि थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपली प्रॅक्टिस पक्की होती आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की कोविडमुळे आपण ऑफलाईन सेशन अरेंज करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र वेगवेगळ्या वेग ठिकाणावरनं आपल्या या प्लॅटफॉर्मला लोक एकत्रित येतात म्हणजे असतील कोणी रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल पुणे मुंबई सातारा सांगली म्हणजे अक्षरशः बाहेरून सुद्धा काही लोक मला आ, या प्लॅटफॉर्मला या सगळ्या लोकांना ऑफलाईन साठी एकत्रित येणं थोडं अवघड आहे आपण एक वेळ एक काम करू शकतो की आपला एक तीन महिन्याचा कोर्स झाल्याच्या नंतर हा जो ऑनलाईन कोर्स आहे हा झाल्यानंतर एखादा ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी परत आपण एक काहीतरी असं ऑफलाईन एका दिवसाचं काही सेशन अरेंज करू शकतो का याचा आपण नंतर विचार करू शकतो पण आता जे सोपं आहे आपल्या दृष्टीने की जे आपण करू शकतो ते म्हणजे आपण एक ऑनलाईन लेक्चर कोर्स म्हणता येईल मॉड्युल म्हणता येईल सर्टिफिकेट कोर्स म्हणता येईल की ज्याचं सर्टिफिकेशन आपल्याला एव्ही बी तर्फे तर्फे आणि माझ्यातर्फे आपण सर्टिफाय करू शकू त्या सर्टिफिकेटचा कुठे उपयोग होईल का तर मी सांगेन की नाही सर्टिफिकेट दाखवून तुम्हाला कुठे जॉब नाही मिळणार किंवा तुम्हाला कुठं ते डोक्यात असेल की अरे हे सर्टिफिकेट मिळेल आणि मला कुठेतरी होईल का नाही तुमच्या ज्ञानामध्ये भर मात्र पडेल एवढं सांगतो की तुमच्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये असेल मग तुम्ही सिनियर डॉक्टर असाल किंवा तुम्ही बिगिनर असाल फ्रेशर असाल तर कोणत्याही डॉक्टरला या कोर्स नंतर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये नक्की कॉन्फिडन्स येईल इमर्जन्सी हॅन्डल करण्याच्या दृष्टीकोन एवढं मी त्या ठिकाणी नक्की सांगू शकतो साधारणतः आमचा विचार असा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आता पुढील महिन्यामध्ये दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या महिन्यामध्ये प्रत्येक जण एनच्या एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये असतो कोणाचे बाहेर जाण्याचे प्लॅन्स असतात त्याच्यामुळे आपण पुढचा महिना पूर्ण रजिस्ट्रेशन करून त्याचं पूर्ण फ्रेमवर्क तयार करून डिसेंबर महिन्यामध्ये मे बी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असेल आपण आपल्या कोर्सला सुरुवात करू आठवड्यात एक लेक्चर आपण कुठला वार घ्यायचा अजून ठरवूया की बुधवार घ्यायचा शुक्रवार घ्यायचा का शनिवार घ्यायचा दर आठवड्याला एक साधारणतः चार ते साडेपाच किंवा तीन ते साडेचार अशी दुपार जी दुपारची वेळ जी सगळ्यांना मोकळी असते त्या वेळामध्ये लेक्चर अरेंज केलं जाईल पुढच्या पुढच्या आठवड्यात कुठलं लेक्चर आहे ते आधी सांगितलं जाईल म्हणजे त्या हिशोबाने जर का काही वाचन करायचं असेल काही अडिशनल जर का काही माहिती मिळवायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आधी सांगितलं जाईल साधारणतः माझ्या डोक्यात हो जो मी प्रोग्राम केलेला आहे त्याच्यामधले विषय मी तुम्हाला सांगतो म्हणजे कोणाला असं नको वाटायला की अरे मला विषय माहितीच नव्हते मग मी उगीच अटेंड केलं मला हे तर आधीच माहिती थी होत किंवा मला हे माहितीच नव्हतं त्याच्यामुळे साधारणतः जे बारा आठवड्याचे बारा विषय आहेत म्हणजे आपण म्हणतोय तीन महिने म्हणजे चार त्रिक बारा आठवडे झाले तर बारा लेक्चर साधारणतः होतील तुमचे आणि शेवटी आपण त्याच्या एक्झाम पण घेऊया एक्झाम एक्झाम मध्ये आपण एमसी क्यू बेस एक्झाम घेऊया म्हणजे त्याला थोडा सिरियसनेस राहील पास प्रत्येक जण होईल याची काही आपण काळजी घेऊ कारण आपलं टीचिंगच तेवढं चांगला असणार आहे त्याच्यामुळे पास होण्याचा विषय काही त्या ठिकाणी राहणार नाही तर आपण त्या ठिकाणी शेवटी एक एक्झाम घेऊया तर विषय असे राहतील एक म्हणजे अॅडल्ट बेसिक लाईफ सपोर्ट अॅडल्ट सीपीआर कसा द्यायचा आहे Uh, जे डिफिब्रिलेशन करतो आपण एईडी नावाचा एक कन्सेप्ट असतो ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर तो डिफिब्रिलेटर कसा वापरायचा थोडक्यात एखादा पेशंट अनकॉन्शियस झाला पल्सलेस झाला नॉन ब्रिदिंग असेल तर त्याला कशा पद्धतीने रिवायू करायचं हे एक लेक्चर असेल बऱ्याच लोक म्हणतील की अरे ते पूर्वी आम्ही एकदा अटेंड केलं होतं पूर्वी म्हणजे आता तसं नाही म्हणत वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी असेल तीन वर्षापूर्वी असेल <laughs> याच्यात गंमत अशी असते की इमर्जन्सी मॅनेजमेंट जे आहे असेल तर याचे गाईडलाईन दर पाच वर्षांनी चेंज होतात आणि या अमेरिकन हार्ट असोसिएशन ए नावाची जी संस्था आहे वर्ल्ड वाईड त्याच एक्सेप्टेड आहे म्हणजे त्यांच्या गाईडलाईन्स या कुठेही जगभरात गेल्या तरी त्या स्वीकारल्या जातात तर या एच एच्या गाईडलाइन्स असतील या दर पाच वर्षांनी अपडेट होतात आता जे रिसेंटली अपडेट झाल्या त्या दोन हजार वीस साली अपडेट झालेल्या आहेत आणि त्या दोन हजार पंचवीस सालापर्यंत राहतील तर आपण अपडेटेड गाईडलाईन घेणारे एवढं फक्त लक्षात ठेवा म्हणजे जरी आपल्याला पूर्वी कधी माहित असेल तर त्याच्यामध्ये काही बदल झालेला असू शकतो त्याच्यानंतर दुसरा लेक्चर अजून आपल्या डोक्यात आहे ते म्हणजे बेसिक लाईफ ऍडल्ट विषयी सगळं माहिती असतं पण एखादं दोन वर्षाचा मुलगा बच्चू बेशुद्ध झाला किंवा सहा महिन्याचा बच्चू अचानक अनकॉन्शियस झाला तर कशा पद्धतीने त्या बच्चूला आपण रिवाईव्ह करू शकतो एखादा बच्चू चोक झाला अचानक खेळता खेळता त्यांनी काहीतरी गिळलं आणि अचानक ते चोकिंग झालं तर चोकिंग कसं रिलीव्ह करायचं किंवा बेसिक सपोर्ट पीडिया सीपीआर कसा द्यायचा अतिशय वेगळ्या गाईडलाईन असतात वयाप्रमाणे बदलतात की जन्मापासून एक वर्षापर्यंत असेल तर सीपीआर देण्याची पद्धत वेगळी आहे एक ते चार वर्षाकरता वेगळी चार वर्षाच्या वरती वेगळी आठ वर्षापर्यंत आठ वर्षानंतर त्याला अडल्ट समजलं तर नाही अडल्ट गाईडलाइन ना येतात तर पीडियाट्रिक बेसिक लाईफ सपोर्टच्या गाईडलाईन काय कशा पद्धतीने आपण बच्चूला चोकिंग झालं तर कशा पद्धतीने मदत करू शकतो अशा स्वरूपाचं लेक्चर असेल फर्स्ट एड मॅनेजमेंट फर्स्ट एड मॅनेजमेंट म्हणजे फक्त आपण केवळ आपल्याला बरेच फर्स्ट एड म्हणजे नॉन मेडिकल लोकांचाच विषय असं नाहीये कुठली गोष्ट जी तुमच्याकडं हेल्प नसताना तुम्ही करता ती फर्स्ट एडच झाली एखाद्या पेशंटला तुमच्या मध्ये हार्ट अटॅक आला आणि तुम्ही तुमचं हॉस्पिटल नाही तुमची ओपीडी आहे तर तुम्ही जी काही मदत करता ती फर्स्ट एडच झाली बरोबर की नाही एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि अचानक जर का त्यांनी घेऊन आले किंवा तुमच्याकडे घेऊन आले तर तुमच्याकडे काही आयसीयू नाहीये पण तुम्ही पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवेपर्यंत जी काही गोष्ट करता ती फर्स्ट एडच झाली तर अशा आपल्या दैनंदिन कुठल्या कुठल्या इमर्जन्सी आपल्या क्लिनिक मध्ये येतात आणि त्याची फर्स्ट एड आपण कशा पद्धतीने करू शकतो क्लिनिक मध्ये असेल किंवा आउटसाइड क्लिनिक असेल की तुम्ही रस्त्यावरती चालताय पडताय आणि अचानक तुमच्या डोळ्यासमोर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला आणि एखाद्या पेशंटला हेड इंजुरी झाली एखाद्या समोरच्या माणसाला हेड इंजुरी झाली तुमच्याजवळ काहीच नाही तुम्ही काय करायचंय किंवा अचानक तुम्हाला दिसलं एखाद्या पेशंटचा एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला एखाद्याला एक्सटेन्सिव्ह ब्लिडिंग झालं ओके तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या इमर्जन्सीज असतील ज्या तुम्हाला फेस कराव्या लागू शकतील आणि त्या कशा करायच्या फर्स्ट एड ऑफ नॉट इन डिटेल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट नाही बोलणं याच्यामध्ये इमिजिएट काय करायचंय तुम्ही या स्वरूपाचं एक त्या ठिकाणी लेक्चर असेल त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ इमर्जन्सी इन जनरल प्रॅक्टिस पार्ट वन पार्ट टू मग याच्यामध्ये तुमच्या ज्या काही सगळ्या इमर्जन्सी येतील मग त्याच्यामध्ये काय काय येतील एनाफिलॅक्सिस येईल तुम्ही एखाद्या पेशंटला इंजेक्शन दिले विटकोफॉल दिले पेनिसिलिन दिले आणि अचानक तो पेशंट कोलॅप झाला त्याला एनाफिलॅक्सिस मध्ये गेला रॅश आला एखाद्याला एम आय आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अक्यूट करोनरी सिंड्रोम म्हणजे एखाद्या पेशंटला नॉन स्टेमी असेल स्टेमी त्याच्यात फरक कसा करायचा स्टेमी स्टेमी त्याच्यानंतर अनस्टेबल अँजायना ओके कार्डक अरेस्ट एखादा पेशंट अरेस्टेड झाला त्याच्यानंतर हायपो आणि हायपर ग्लायसेमिया एखाद्याची अचानक शुगर कमी झाली एखाद्याची शुगर वाढली तर या स्वरूपाची जी काही इमर्जन्सी तुमच्या क्लिनिकमध्ये येतील सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की या ज्या सगळ्या इमर्जन्सी आपण डिस्कस करणार आहे या ऑफ ऑफ फॅमिली की की कोणाला जर नाही मला आयसीयू च ज्ञान मिळणार आहे किंवा मग हे लक्षात घ्या की मी तुम्हाला गृहित धरत नाही की तुम्ही इंटेन्सिव्हिस नाहीये तुम्ही एक फॅमिली फिजिशियन आहेत जनरल प्रॅक्टिस करताय आणि तुम्हाला तुमच्या क्लिनिकमध्ये जे काही इमर्जन्सी येऊ शकतात तेवढ्या फक्त हँडल करायच्या त्यामुळे आपण हा विषय कमीत कमी क्लिष्ट आणि जास्तीत जास्त सोपा करणार आणि कोणती प्राथमिक को औषधोपचार तुम्हाला करता येतील एम आय मध्ये काय प्राथमिक उपचार कराल ओके हायपो काय प्राथमिक उपचार कराल तर या स्वरूपाची इमर्जन्सी पार्ट वन प्रार मध्ये होतील पार्ट टू मध्ये तुम्हाला परत कन्व्हर्जन येतील दॅट इज अ कॉमन इमर्जन्सी एखाद्याला अचानक एखादा बच्चू असेल किंवा एखाद्या अडल्ट असेल आणि त्याला अचानक कन्व्हर्जन आले तर ते कन्वर्जन कशा पद्धतीने मेडिकली मॅनेज करायचं की फर्स्ट एड मध्ये पण कन्वर्जन आलं आणि इथं पण कन्वर्जन आलं फर्स्ट एड मध्ये यु विल मॅनेज दिस पेशंट विदाऊट ड्रग्स विदाउट ड्रग्स पण हिअर इन अ मेडिकल इमर्जन्सी यु विल डिस्कस अलोंग विथ द ड्रग्स तुम्ही मेडिकल मॅनेजमेंट काय काय कराल त्याचं एबीसी कसं मॅनेज करणार याविषयी त्या ठिकाणी डिस्कस करणार किंवा ऑर्गॅन uh, ऑफ हॉस्पिटल okay, पॉइजनिंग ओके आपल्याकडे बऱ्याच ऑल ओव्हर महाराष्ट्र जॉईन होत आहेत लोक त्याच्यामुळे ज्या ठिकाणी शेतीप्रधान आहेत रुरल एरिया आहेत आहे, की ज्या ठिकाणी शेतकरी कीटकनाशक पित आत्महत्या करतायत किंवा ऍक्सिडेंटली एखाद्याला ओपीपी पॉइझनिंग होते की फवारणी करताना त्यांनी स्किन टू स्किन ऍब्सॉर्ब झालं आणि सडनली त्याला नॉशिया वॉमिटिंग व्हायला लागलं आणि पेशंट एकदम थोडासा डिसओरिएंटेड वाटून घेऊन आले तुमच्याकडे काय कर, करायचं का ड्रग <coughs> की ड्रग मॅनेजमेंट काय करणार त्याला इमिजिएट मॅनेजमेंट काय करणार याविषयी आपण डिस्कस करूया वेगवेगळ्या प्रकारचे शॉक असतील तुम्हाला म्हणजे की हायपोआिक शॉक असेल एक्सेसिव्ह ब्लिडिंग झाले स्पायनल शॉक असेल तर या संदर्भामध्ये आपण बेसिक ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायची इमर्जन्सीची ती बघूया अजून एक लेक्चर असेल सॉरी आय व्ही फ्लुड मॅनेजमेंट ओके तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आय व्ही वापरता मग त्याच्यामध्ये एन एस असेल आर एल असेल डी एन एस असेल तर हे वेगवेगळे आय व्ही कशा पद्धतीने त्याचे डोस ऍडजस्ट करायचे कोणत्या कोणतं फ्लुइड कधी वापरायचं एन एस कधी वापरायचं आर एल कधी वापरायचं फाईव्ह पर्सेंट कधी वापरायचं हे आय व्ही फ्लुइड कशा पद्धतीने काम करतात तर या स्वरूपाची आपण एक थोडक्यात बेसिक माहिती आपण एका लेक्चरमध्ये आय व्ही फ्लुइडच्या घेऊया त्याच्यानंतर एक स्नेक बाईट वरती घेऊया बरेचदा आता सध्या स्नेकबाईटच्या केसेस बऱ्याच प्रमाणात आढळतात पावसाळ्याच्या काळामध्ये तर स्नेक बाईट मॅनेजमेंट फर्स्ट एड वेगळी झाली आणि स्नेक बाईट मॅनेजमेंट मेडिकल मॅनेजमेंट वेगळी झाली की तुमचं एखादं हॉस्पिटल आहे नर्सिंग होम आहे किंवा काही जर का डॉक्टर जॉईन झालेत की जे गव्हर्नमेंट सेटअप मध्ये काम करतायत हॉस्पिटल सेटअप मध्ये काम करतायत आणि त्यांच्याकडे अँटीस्नेक वेनम आहे तर अँटी अँटीस्नेक वेनमचा डोस कसा ऍडजस्ट करायचा कोणत्या सर्पदंशात किती अँटीस्नेक वेनम द्यायचं निओस्टिगमिन कधी द्यायचं कोब्रा पाईट कसा ओळखायचा वायपर बाईट कसा ओळखायचा तर या स्वरूपाचा जे लेक्चर असेल ते स्नेक बाईट मॅनेजमेंट वरती त्या ठिकाणी असेल त्याच्यात जर काय वेळ तर जनरल मॅनेजमेंट ऑफ पॉइझनिंग बघू म्हणजे की आपण गॅस्ट्रिक लवाज असेल ओके किंवा पेशंटला आपण म्हणतो वेगळे वे, वेगळे वे, अँटीरोट वे, वापरतो त्या स्वरूपाची माहिती आपण त्या लेक्चरमध्ये घेऊया बेसिक्स ऑफ इसीजी रिडिंग अजून फिक्स नाही आपलं जर का काही कारणाने वेगळा सेशन अरेंज झाला इसीजीचा तर आपण या या मध्ये घ्यायचो नाही की समजा एक वेगळा आउट ऑफ या कोर्स सोडून जर का वेगळाच एक सेपरेट घ्यायचा झालं इसीजीचा मॉड्यूल काही तर या या मॉड्यूल मध्ये आपण घ्यायचो नाही इमर्जन्सी मॅनेजमेंटच्या नाहीतर मग आपण एक शॉर्ट मध्ये एक दीड तासाच लेक्चर घेणार की जस्ट नुसता इसीजी तुमच्या समोर आहे कसं असतं की आपण म्हणू की ठीक आहे मी काही कार्डिओलॉजिस्ट नाही आहे पण ऍटलिस्ट किंवा माझ्याकडे इसीजी मशीन पण नाहीये मला काय गरज आहे ईसीजी जी माहीत असण्याची कसं असतं की पेशंट तुमच्याकडे एखादी फाईल घेऊन येतो किंवा रिपोर्ट घेऊन येतो डॉक्टर म्हणतो की डॉक्टर जरा हे रिपोर्ट बघा काय कसं वाटतंय तुम्हाला माझ्या काकांचे का माझ्या आजोबांचे रिपोर्ट आहे आणि अशाला बरेचदा त्याच्यात इसीजी असतो आणि तो रिपोर्टिंग केलेलाच असेल असं नाही आणि आपण इसीजी बघत असताना पेशंट आपल्या चेहऱ्याकडे बघत असतो की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती काय भाव उमटत आपल्याला कळतंय <coughs> का नाही हे पेशंट अंदाज घेत असतो पेशंट आपल्यापेक्षा खूप हुशार असतात अशा वेळेला आपण काय सांगतोय आपल्या मनात मोठा प्रश्न पडतो की अरे याला नॉर्मल सांगायचं काय नॉर्मल सांगायचं ऍटलिस्ट आपल्याला तो इसीजी नॉर्मल आहे का ऍबनॉर्मल आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रॉस मिस्टेक काय आहे ओके अरेथेमी आहे का ओके हार्टरेट किती आहे किंवा एम आय सगळ्यात बेसिक बेसिक म्हणजे इमर्जन्सी आपल्याकडे काय ते चेस्ट पेन आला आणि पेशंटला अचानक हार्ट अटॅक आला तर आपल्याला मायोकार्डियल इन्फॅक्शन डायग्नोसिस करता आलं पाहिजे ओके हार्ट ब्लॉक असतील फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री तर असा एक विषय आहे की एक बेसिक सोप्यात सोप्या गोष्टी ज्या असतील एक दीड तासात कारण आपण काही फार वेळ देऊ शकणार नाही दीड तासात जीपीच्या दृष्टिकोनात मी सीजीचं रिडिंग कसं करता येईल याचा एक विचार आहे डोक्यामध्ये पण अजून तो निश्चित नाही त्याच्यानंतर ट्रोमा पेशंट असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ ट्रोमा विक्टीम की बरेचदा काय होतं की एखादा पेशंट उंचावर पडतो एखादा कामगार असतो बिल्डिंग वरती काम करत असतो स्लॅब चालू असतो अचानक पडतो खाली लगेच उचलून आणतात त्याला किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल लोक घेऊन येतात तुमचे बरेचदा हायवेवरती काही हॉस्पिटल्स असतील क्लिनिक असतील अशा वेळेला एखादा ट्रोमा पेशंट जर का आला तर त्याची असेसमेंट कशी करायची ट्रोमा मॅनेजमेंट कशी करायची की समजा एखादा रिफ्रॅक्चर झाल्यात आणि याला निमोथोरॅक्स आहे का ओके okay, याला निमोथोरॅक्स आहे का याला फ्लेल चेस्ट आहे का या काही काही इमर्जन्सी असतात ना लाईफ असतात ओके okay, निमोथोरॅक्स असेल टेन्शन निमोथोरॅक्स असेल फ्लेल चेस्ट असेल टेम्पोनेड असेल कधी काय होतं की एखादा काहीतरी मेडिकोलिगल केस होती कोणाच्या तरी पोटात चाकू खूप असला आणि घेऊन आले अहो बघा हे भांडणं झाली याच्या पोटात काही ते खूप असला मग याला काय करायचं तो पोटातला चाकू काढायचा का नाही काढायचा इमिजिएट मॅनेज तुम्ही तुमच्याकडे ट्रीट नाही करणार हा पेशंट पण ह्या पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करेपर्यंत तुम्ही काय सल्ला देणार या पेशंटला पेशंट हायपोटेन्शन मध्ये असेल तर आय व्ही लाईन चालू ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट अँड असेसमेंट ट्रोमा पेशंटची सर्वायकल स्पाइन इंजुरी झाली काय करणार अचानक एखादा पेशंट उंचावर पडला आणि तुम्हाला वाटतंय सर्व ती सर्वायकल स्पाइन इंजुरी बघायची कशी एखाद्या पेशंटला स्पाइन इंजुअर झाला का नाही हे कसं ओळखायचं पेल्विक फ्रॅक्चर व्हेरी डेंजरस बायोलेट्रल फिमर फ्रॅक्चर इमर्जन्सीच आपल्याला फक्त माहिती असतं आपण सगळे जे सेमिनार अटेंड करतो तो आपण चे करतो करतो किंवा स्ट्रोक असेल सी ए असेल हे बघतो पण एखादा पेशंट जर का एखाद्या आजोबा जर का बाथरूम मध्ये खाली पडले धपक्कन खाली त्यांचं पेल्विक फ्रॅक्चर झालं तर पेल्विक फ्रॅक्चर मुळे वन पॉइंट फाईव्ह टू टू लिटर इंटरनल ब्लड लॉस होऊ शकतो आपलं टोटल ब्लड किती असतो फायव्ह लिटर अराउंड आणि त्याच्यातलं वन थर्ड जर का आउट ऑफ वेसल आलं तर पेशंट शॉक मार ते पेल्विक फ्रॅक्चर ओळखायचं कसं आणि पेल्विक फ्रॅक्चर जर का असेल तर पेशंटला स्टेबिलाइज कसं करायचं बरेचदा काय होतं आपण बघतो अनेक दुर्घटना झालेलं बघतो बिल्डिंग कोसळलेली असती टीव्ही वरती दाखवतात की जखमींना दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना लोकांनी तत्परतेने मदत केली आणि तत्परतेने मदत कशी करतात एक एक जण हाताकडनं धरतो एक जण पायाकडनं धरतो असं उचलून घेऊन जात असतात आता या पेशंटला जर का त्या ठिकाणी लंबो सायक्रल स्पाइन इंजुरी असेल पेलबिक फ्रॅक्चर असेल याला बायोलेटर फिमर फ्रॅक्चर असेल तर तुम्ही त्याला मारताय किंवा कॉडरिप्लेजिक करताय कुठल्याही पेशंटला उचलण्याच्या आधी तुम्हाला त्याची असेसमेंट केली पाहिजे की त्याच्या इंजुरीज कुठं कुठं आणि त्यानंतर मग तुम्हाला ठरवावं लागेल की याला कशा पद्धतीने उचललं पाहिजे उचलण्याच्या सुद्धा एक सायंटिफिक पद्धती असतात पेशंटला कसं उचलावं ओके ट्रान्सपोर्टेशन ऑफ क्रिटिकली इल पेशंट याला कसं ट्रान्सपोर्ट करावं याची सुद्धा पद्धत असते एखाद्या पेशंटला पेल्विक फ्रॅक्चर आहे किंवा बायोलेटर फिमर फ्रॅक्चर आहे आणि तुम्ही जर कसं त्याला स्ट्रेचर वरती उचलून टाकलं तर इंटरनल ब्लड लॉस त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असेसमेंट करावी लागणार आणि मग मॅनेजमेंट करावी लागणार त्यामुळे ट्रोमा पेशंट जर का एखादा आला तर त्याची हेड टू -to टोक कशी असेसमेंट करायची त्याला हेड टू -to टोक कसा बघायचं हेड नेक चेस्ट एबडोमेन पेलवीस एक्सट्रीमिटीज आणि शेवटी बॅक असे सात कंपार्टमेंट आहेत हे या सात कंपार्टमेंट मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळू शकतात आणि काय काय गोष्टी जर का मिळाल्या तर काय काय करायचं दॅट इज मॅनेजमेंट असेसमेंट अँड मॅनेजमेंट अशा स्वरूपाचे एक हे सगळे टॉपिक आहेत ना खरं सांगायचं तर व्हास्ट आहेत ओके हे सगळे टॉपिक खरं सांगायचं तर व्हास्ट आहेत म्हणजे एकेका टॉपिक साठी आपल्याला चार चार लेक्चर लागू शकतात तेवढे मोठे पण आपल्याला काय करायचंय आता पहिल्यांदा एक त्याला सेन्सिटायझेशन म्हणता येईल की इमर्जन्सी मॅनेजमेंट विषय सेन्सिटायझेशन करायचं आता याच्यामधन जो काही ग्रुप फॉर्म होईल की ज्यांनी हा पहिला बेसिक लेक्चर सिरीज अटेंड केली आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो ऍडव्हान्स याच्यामध्ये पुढं काय की समजा आता एक आपण जर का एअरवे मॅनेजमेंट घेतली तर याच्यामध्ये काय आपण बेसिक बघितलं ऍडव्हान्स पण व्हेंटिलेटरी कशा करायच्या ह्या कधी होतील जेव्हा तुम्हाला बेसिक माहिती असेल तेव्हा तुम्ही ऍडव्हान्स ला आपण त्या पद्धतीने पण लेक्चर लेक्चर घेणार आहे त्याच्यानंतर एक मी गेस्ट फॅकल्टी अरेंज करणारिको लिगल आस्पेक्ट इन जनरल प्रॅक्टिस फार महत्वाची गोष्ट आहे मेडिको लिगल आस्पेक्ट इन जनरल प्रॅक्टिस ही पूर्वी नव्हती पूर्वी डॉक्टर हा लोकांच्या दृष्टीने देव होता आणि त्यांनी काही केलं तरी ते चालून जायचं कि आहे लोक म्हणायचे की ठीक आहे ते नेलं त्याच्याकडे डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं दवा पाणी दिलं पण काय उपयोग नाही झाला शेवटी काय आपलं नशीब खराब म्हणून लोक गप्प बसायची पण आता तसं होत नाही आता प्रत्येक गोष्टीत मेडिको लिगल इश्यूज उभे राहू शकतात तर कुठल्या कुठले मेडिको लिगल इश्यूज तुम्हाला जनरल प्रॅक्टिस मध्ये फेस करावे लागू शकतील राईट फ्रॉम सर्टिफिकेट अगदी बेसिक असतं आपण खाडकन सर्टिफिकेट लिहून फेकून देतो एखादा म्हणत होतो डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं याच्यामध्ये कंपनीमध्ये देऊन टाका तू कोणाचं आहे तुझं का नाही 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 ते माझ्या पुतण्याच आहे तो आता गेला कामाला गेलाय तुम्ही देऊन टाका आपण लिहून टाकतो दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर एक्स वाय झेड एक्स ऑन एक्झामिनेशन एज पर फाइंडिंग He is physically and mentally fit. पन पन फिजिकली की फिजिकली अँड मेंटली फिट आपण पेशंट बघितलेला पण नसतो पण फिजिकली आणि मेंटली पण फिट करून टाकतो त्याला आणि मग एखाद दिवशी माने सारखी केस उभी राहती ऐकली असेल तुम्ही पुण्यामध्ये बस पळवली होती त्या मानेने आणि कित्येक लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला होता आणि हिवाज ऍक्च्युली सायकिक पेशंट होता त्याला ट्रीटमेंट चालू होती सायकॅट्रिस वगैरे अशा स्वरूपाचे म्हणजे कित्येक वेळेला आपल्याकडे घ्यायला येतात लोक ते वेपनच कॉम्पिटंट आहोत का काय तुम्ही काय घेतल्या गोष्टी तो माणूस मेंटली फिट आहे हे ठरवण्यासाठी काय तुम्ही मुद्दे निष्कषात घेतले विचारात घेतले आपण एक वाक्य आपल्या डोक्यात फक्त बसलं असतं फिजिकली अँड मेंटली फिट आणि मग अशा वेळेला काहीतरी दुर्घटना घडती आणि मग विचारतात अरे याला फिटनेस होता का हो होता कोणाचा होता हा एक्स झेड डॉक्टरांचा होता त्यांनी लिहिलं होतं फिजिकली आणि मेंटली फिट मग तुम्हाला विचारणं की काय का तुम्हाला माहिती होत का या पेशंटची हिस्ट्री त्याला त्याला या या गोष्टीची सवय होती तो हे होता ते होता तर मग डेथ सर्टिफिकेट असेल डेथ सर्टिफिकेट मध्ये दे, डेथ सर्टिफिकेट देताना सुद्धा बरेचदा आपण अंडर प्रेशर देतो आपल्याला कॉज ऑफ डेथ माहिती नसतं पण ते काय नगरसेवक फोन करतो सांगतो आहोते ते गेले ते टाका तो त्याला देऊन टाकावं सर्टिफिकेट आपण अंडर प्रेशर देऊन टाकतो किंवा आपण म्हणतो आहो ते काही नाही ओल्ड एज होतं घरीच होते आणि देऊन टाकतो पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त मेडिकोलिगल केसेस या ओल्ड एज मध्ये होतात मुलांना सांभाळायचं नसतं इस्टेटीचे वाद असतात अनेक गोष्टी असतात अशा वेळेला <coughs> आपल्या डोक्यात असतं की काय ते वय झालेलं असतं म्हणजे काय प्रॉब्लेम नसतो मेडिकल सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत आणि कित्येक वेळेला माहित असून आपण देत नाही ते पण चुकीचं आहे की हा पेशंट मला माहितीये हा माझ्या अंडर ट्रीटमेंट होता याचं सगळं मला पॅथोफिजिओलॉजी माहितीये याला सीए होता सीए लंग सी लंग होता किंवा सीए होता हा पेशंट तुम्हाला त्याची पॅथोफिजिओलॉजी तुम्हाला डेथ डेथ सर्टिफिकेट देताना दोनच गोष्टी माहिती पाहिजे एक वेदर द डेथ इज नॅचरल ऑर नॉट पहिलं तुम्हाला माहिती का ही डेथ नक्की नॅचरल आहे हो मला नक्की माहिती ही डेथ नॅचरल आहे दुसरं डू यू you नो know द कॉज ऑफ डेथ ठीक आहे नॅचरल डेथ आहे झालं तुम्हाला कॉज ऑफ डेथ माहितीये का हो मला माहिती कॉज ऑफ डेथ माहिती आहे मला त्याला काय झालंय तो सेप्सिस झालं ब या या गोष्टी झाल्या सेप्टिक शॉक मध्ये गेला मला पॅथोफिजॉलॉजी माहिती देऊन टाका या दोन गोष्टींची तुम्हाला खात्री आहे ना देऊन टाका नॅचरल डेथ नो द कॉज ऑफ डेथ अँड यू आर फॅमिल विथ द पेशंट देऊन टाका काही घाबरायचं कारण नाही लोक मी देऊ शकतो का मी बी शकतो त्याच्यात काय आलेलं आहे एनी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कॅन इश्यू सर्टिफिकेट याच्यात कुठल्याही डिग्रीचा उल्लेख नाही ज्याला रजिस्ट्रेशन आहे प्रॅक्टिस करण्याचं तो व्यक्ती देऊ शकतो फक्त त्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे उद्याच्याला समजा जर का त्या माणसाची जर का एक कोटी रुपयाची जर का पॉलिसी असेल आणि जर का काही कारणाने तुम्हाला जस्टिफिकेशन द्यावं लागलं तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग मला सांगायचा उद्देश हाच आहे की मी जे गेले वर्षवर की कुठलीही गोष्ट करायची ना तर कॉन्फिडेंटली करा हे मला माहिती आहे म्हणून मी करतो हे तुमच्या ह्याच्यात पाहिजे असं नाही की मी ज्या हॉस्पिटलमध्ये देत जा कामाला जात होतो पूर्वी तिथले डॉक्टर मोनोसेप वापरायचे म्हणून मी मोनोसेप देतो असं नाही तुम्हाला मोनोसेपचे इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन साइड इफेक्ट सगळं माहिती असेल ना बिनधास्त द्या काही हरकत नाही कुठली गोष्ट समजून उमजून करा आणि त्याच्यासाठी म्हणून आपण हे लेक्चर सिरीज असतील किंवा हे वेगवेगळे -वेग -वेग वेबिनार असतील हे अरेंज करतो का की तुम्हाला सक्षम करणं तुम्ही तुम्ही एलिजिबल आहात तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस करणं एलिजिबल आहात कारण यू आर ग्रॅज्युएट पण तुम्हाला सक्षम करणं तुम्हाला जास्त भक्कम करणं विचाराचा पाया भक्कम करणं याच्यासाठी आपण हे वेगवेगळे वेबिनार आयोजित करतो एक डॉग वरच पण लेक्चर घ्यायचा विचार आहे काही विषय कदाचित इकडे तिकडे होऊ शकतात समजा एखादा विषय बदलू शकतो एखादा विषय ऍड होऊ शकतो एखादा लेक्चर एका पार्ट मध्ये नाही संपलं ते दोन पार्ट मध्ये सुद्धा होऊ शकतं तर डॉग बाईट ही अॅनिमल बाईट म्हणा अगदी डॉग बाईटने मला तर सारखे फोन येतात की डॉक्टर ते घोडा चावला काय करायचं माकड चावलं काय करायचं माणूस माणसाला चावला काय करायचं डॉग बाईट तर कॉमनच असत पण तो पेशंट म्हणतोय की अहो मी मागच्या तीन महिन्यापूर्वीच इंजेक्शनचा कोर्स पूर्ण केला आता परत घेऊ का मग परत घेऊच तर सगळे घ्यायचे का एकच घ्यायचं आणि मग आपली गडबड होती आपल्याला नुसतं जनरल माहिती असतं की हा अँटी रेबीज द्यायचं हे माहिती असतं पण असे आउट ऑफ द वे क्वेश्चन आले कि मग आपली होऊन जाते काय करायचं मांजर चावले देऊ का नको देऊ काय करायचं तर थोडक्यात काय डॉग बाईट सच की अनिमल बाईट जर का झाले मग त्यात प्राधान्याने काय तर डॉग बाईट पण बाकीचे पण प्राणी चावू शकतात तर म्हणून एक थोडासा इंटरेस्टिंग विषय म्हणून तो घ्यायचा विचार आहे आणि एक एमसी क्यू बेस एक्झाम शेवटी की कुठली गोष्ट जर का परीक्षेशिवाय घेतली तर त्याला सिरियसनेस राहत नाही त्याला राहत नाही म्हणून एक त्या ठिकाणी शेवटी विचार आहे स्वरूपाच मोहिते सर तुम्हाला अपडेट करतील की साधारणतः डेट काय असेल फीज काय असेल फीज फार राहणार नाही मी सरांना माग दरवेळेला सांगतो की सर्वांना सहजरित्या अटेंड करता येईल अशा पद्धतीने फीज असावी तर फीज तरी का घ्यायची याच्या बाकी दोन <coughs> कारण आहेत पहिलं कारण म्हणजे की जो व्याख्याता तुम्हाला बारा आठवडे शिकवत असतो त्याला त्याचं नॉलेज अपडेट करण्यासाठी कित्येक तास घालवाय लागतात प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कित्येक तास घालवाय लागतात दुसरी त्याला एक बूस्ट मिळावा दुसरं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात जे आता तुम्ही अटेंड करता हे सगळे पेड प्लॅटफॉर्म असतात आपण जो झूमचं जे आ, हे करतो त्याची एरवी चाळीस मिनिटाची फक्त कपॅसिटी असते आणि शंभरच लोक जॉईन होऊ शकतात दर चाळीस मिनिटांनी ते कट होतं हे जे पेड प्लॅटफॉर्म असतात दोनशेचे पाचशेचे हे महाग असतात तर याची आपल्याला काही चार्जेस द्यावे लागतात तुमच्यासाठी बाकीचे जे टेक्निकल संतोष डॉक्टर संतोष पाथरवट आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतात त्यांच्या कष्टाची किंमत कुठतरी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी डिस्पॅच करावी लागतात मे बी तुम्हाला ऑफलाईन पण दिले जातील किंवा ऑनलाइन दिले जातील ते सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आपण कॉस्ट घेत असतो तर साधारणतः आमच्या डोक्यात विचार आहे की एक, एक, एक हंड्रेड रुपीज पर लेक्चरच्या हिशोबाने साधारणतः बाराशे रुपये बारा लेक्चरचे घ्यावे म्हणजे की त्याच्यातनं नानफा ना तोटा या तत्वावरती सगळ्या गोष्टी आयोजित करता येतील आणि त्याच्यातनं मग थोडस काय निर्णय नक्की होतोय ते तुम्हाला डॉक्टर संदीप मोहिते सर पोस्ट पोस्टमधन तुम्हाला ब्रॉडकास्ट मेसेज मधन कळवतील आणि त्यांनी माग पण तुम्हाला सांगितलेलंच की त्यांचे दोन्ही नंबर तुमच्या मध्ये सेव्ह करा म्हणजे हे वेगवेगळे जेव्हा वेबिनार्स असतील सर्टिफिकेट कोर्सेस असतील काही फ्री लेक्चर्स असतील मधल्या काळामधले याच तुम्हाला त्या ठिकाणी इंटिमेशन तुम्हाला तुम्हाला ब्रॉडकास्ट जाईल ही थोडक्यात माहिती झाली आपल्या डिसेंबर महिन्यापासून चालू होणाऱ्या तीन महिन्याच्या विकली दर आठवड्याला एक या पद्धतीने जे लेक्चर आपण घेणार आहोत तीन महिने तर त्या सर्टिफिकेट कोर्स विषयी माहिती झाली तर आपण आता आपलं Uh, आजच्या लेक्चरला uh, सुरुवात करूया मधल्या काळात तुमच्या काही क्वेरी असतील तर त्या तुम्ही मध्ये लिहून ठेवू शकता मला uh, uh, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय असं मी गुरित धरतो प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे काही जर का मधल्या काळात काही प्रॉब्लेम वाटला टेक्निकल मग तो व्हिज्युलायझेशन साठी असेल ऑडिओ साठी असेल तर मला तुम्ही थांबवून त्या ठिकाणी सांगू शकता काही प्रॉब्लेम वाटला तर जेव्हा कुठलाही पेशंट तुमच्याकडं क्लिनिकमध्ये ओपीडी मध्ये येतो ज्याला आपण म्हणू की इमर्जन्सी मध्ये येतो आणि इथं मी मेडिकल इमर्जन्सी असं गृहीत धरतोय दोन प्रकारचे इमर्जन्सी असतात uh, okay? okay? एक मेडिकल इमर्जन्सी आणि दुसरी सर्जिकल सर्जिकल इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी इज प्युअरली मेडिकल केस सर्जिकल इमर्जन्सी रिक्वायर्स अ सर्जिकल स्किल्स ओके सर्जिकल इंटरव्हेन्शन लागू शकतं ओके एखादा पेशंट अॅक्युट अॅपडोमेनचा आला किंवा अॅक्युट अपेंडिसायटिसचा आला तर इट बिकम्स अ सर्जिकल केस ओके पण एखादा पेशंट चेस्ट चा आला स्वेटिंग होत आहे ओके इट बिकम्स अ मेडिकल केस ज्या ठिकाणी सर्जिकल केस सर्जिकल इंटरव्हेशन लागत नाही दैट इज मेडिकल केस तर कुठली जेव्हा केस तुमच्या क्लिनिक मध्ये ओपीडी मध्ये जेव्हा येते तर सगळ्यात पहिल्यांदा एखादी इमर्जन्सी तुम्ही हँडल करताय तेव्हा तुम्हाला ती बघायला पाहिजे की ती इमर्जन्सी नक्की कुठे मध्ये आहे का हॉस्पिटलच्या बाहेर आहे हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे प्री हॉस्पिटल सेटअप म्हणजे एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला ज्याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतो एम आय एखाद्या पेशंटला एम आय आला आणि तो पेशंट हॉस्पिटलच्या कॅज्युलिटीमध्ये असेल सुसज्ज रुबीओल असेल जहांगीर असेल दीनानाथ हॉस्पिटल असेल दिनानाथ मंगेशकर असेल मंगेश की त्या हॉस्पिटलच्या कॅज्युलिटीमध्ये पेशंट आहे आणि त्याला हार्ट अटॅक आलेला आहे द दोच विल बी टोटली डिफरंट द अप्रोच विल बी टोटली डिफरंट मेडिकल मॅनेजमेंट विल बी टोटली डिफरंट ुअर क्लिनिक ऑर इन युअर ओपीडी युअर अप्रोच विल बी डिफरंट तुमचा अप्रोच पूर्ण वेगळा असेल म्हणून पहिल्यांदा तुम्हाला कुठली इमर्जन्सी तुम्ही कुठं हँडल करताय हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे कारण तुमचं पुढचं लाइन ऑफ ट्रीटमेंट असेल ती बदलणार आहे एखादा पेशंट ऑरगॅन फॉस्पेट पॉइजनिंग असेल ओपीपी एखादा कीटकनाशक पिलाय आणि तो घेऊन आले तुमच्याकडे उचलून आहो बघा डॉक्टर पटकन यांनी आता काहीतरी रिकामी बाटली बघा ही आखी बाटली पिला आता औषध घरात भांडणं झाली पिला हा पेशंट तुमच्याकडे आला तर अशा वेळेला तुमचं पहिलं कर्तव्य काय राहील की यु शुड रिमूव्ह द पॉयझन फ्रॉम द गट कारण हा पेशंट इमिजिएटली तुमच्याकडे आलाय पहिले चाळीस मिनिटामध्ये जर का हा पेशंट एखादा पॉयझन घेऊन तुमच्याकडे आला ला ला तर याला गॅस्ट्रिक लवाज असेल किंवा तो कॅन्डिडेट जर का वॉमिटिंग इंड्युस करायला योग्य असेल तर वोमिटिंग इंड्युस करणे किंवा गॅस्ट्रिक लवाज करणे ऍक्टिव्हेटेड चारकोल करणे हे तुमचं प्रायमरीली गोष्ट राहील त्याचं एरवे ब्रिथिंग सर्क्युलेशन कसं मॅनेज करायचं आणि या पेशंटला एट्रोपिनचे पाच इंजेक्शन द्यायचे किंवा तीन इंजेक्शन द्यायचे आणि याला पुढे पाठवायचं म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्स ट्रीटमेंट ही तुमच्या क्लिनिकमध्ये करता येणार नाहीये एमआयचा पेशंट आला तर इनिशियल मॅनेजमेंट काय काय तुम्ही तुमच्या इथे अँजिओग्राफी करणार नाही किंवा तुमच्याकडे स्टेप्टो तुमच्याकडे इलेक्झिम देणार नाहीये <coughs> तुमचं क्लिनिक आहे तर तुम्ही तुमच्या क्लिनिक लेवलला काय करू शकता आणि हॉस्पिटल लेवलला काय करू शकता हे पूर्ण बदलतं त्याच्यामुळे पहिल्यांदा बघायचं पेशंट कुठे त्याच्यानंतर तुम्हाला बघायला पाहिजे की पेशंट स्टेबल आहे का अनस्टेबल आहे पेशंट स्टेबल आहे का अनस्टेबल आहे जो पेशंट स्टेबल असेल त्याला तुम्ही तुमच्याकडं कंटिन्यू करू शकता ट्रीटमेंटला कदाचित गरज पडेल त्या पद्धतीने एखादा पेशंट जर का वॉमिटिंग लूज मोशन डिहायड्रेशन मध्ये तुमच्याकडे आला पण पेशंट शॉक मध्ये नाहीये तर तुम्ही तुमच्याकडे त्याला आय व्ही लाईन चालू करा आय व्ही तुम्हाला आय व्ही फ्लुईड चालू करा अँटीबायोटिक्स द्या जी काही मॅनेजमेंट आहे ती तुम्ही करू शकता पण एखादा पेशंट शॉक मध्ये हायपोलेमिक मध्ये की पेशंटला एक्सटेन्सिव्ह त्या ठिकाणी फ्लुईड लॉस झालाय आणि तो पेशंट तर अशा वेळेला तुम्हाला त्याला पुढे पाठवावं लागेल हे फार महत्वाचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे की मी कुठपर्यंत काम करायचं आणि कुठं पेशंटला पुढे पाठवायचं हे माहीत असणं खूप गरजेचं असतं अनेक वेळेला या काळामध्ये आपल्याकडे डेंग्यूचे पेशंट येतात प्लेटलेट डाऊन पेशंट येतात अशा वेळेला कुठल्या पर्यंत पेशंट तुमच्याकडे तुम्हाला कळलं पाहिजे की अरे पेशंट शॉक मध्ये जात नाहीये ना पेशंट आतमध्ये ब्लीड होत नाही ना तर ह्या गोष्टी बघणं स्टेबल आहे का अनस्टेबल आहे का पेशंट एखादा पेशंट तुमच्याकडे घेऊन आले चार दिवसापासून ताप होतोय अंगावरती <coughs> रॅश आलाय वोमिटिंग होत आहे ओके okay? पेशंट डिहायड्रेटेड आहे तुम्ही पेशंट बीपी बघितलं तर बीपी अराउंड एटी सिस्टॉलिक आणि पेशंटची पल्स थ्री डी फिबल आहे वन फोर्टी पर मिनिट आहे आणि डॉक्टर म्हणत पेशंटचे रिलेटिव्ह म्हणतात डॉक्टर तुम्हीच बघा तुम्हीच त्याचे आमचे फॅमिली डॉक्टर आहे तुमच्याकडे ऍडमिट करून घ्या त्याला दोन सलाईन लावा बरं होईल नका करू थोडक्या करता रिस्क मध्ये इन्व्हॉल्व होऊ नका सेफ प्रॅक्टिस करा चा करता म्हणून पेशंट जो तुमच्याकडे आलेला आहे हा सगळ्यात पहिल्यांदा बघणं महत्वाचं आहे की स्टेबल आहे का अनस्टेबल आहे ओके त्याच्यानंतर कॉन्शियस आहे का सेमी कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे हा जो पेशंट माझ्याकडे घेऊन आले उचलून घेऊन आले हा माझ्याशी बोलतोय स्वतः तो म्हणतोय की डॉक्टर सकाळपासून छातीत दुखत होत पण आता एक तासापासून फारच वाढलं श्वास घ्यायला त्रास होतोय दम लागतोय पेशंट इज कॉन्शियस एखादा पेशंटला घेऊन आले बघा डॉक्टर हा आता इथं बोलता बोलता अचानक मान टाकली बघितलं तर त्याचे डोळे थोडेसे अर्धवट उघडेत थोडस तोंडात आवाज येत आहेत ओके सेमी कॉन्शियस पण एखादा पेशंट अनकॉन्शियस आहे ही इज नॉट रिस्पॉन्डिंग टू एनी कमांड तुम्ही कानाला चिमटा काढलात त्याच्या गालावरती थापड्या मारल्यावर डोळे उघड काय होते काय होते म्हटलं काहीच रिस्पॉन्स करत नाही अनकॉन्शियस आहे आता ह्या गोष्टी का गरजेचं आहे डायरेक्टली बीपी का नाही बघितलं डायरेक्टली त्याला आय व्ही लाईन का नाही घेतली डायरेक्टली त्याचा इसीजी का नाही काढला सगळ्यात आपली एक डोक्यामध्ये असताना आपला पहिला हात पल्स पल्सवरती जातो पेशंटच्या जा पल्सवरती पल्स बघा सगळ्यात पहिल्यांदा पेशंटचा रिस्पॉन्स बघितला पाहिजे इमर्जन्सी मॅनेजमेंटच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा पेशंटचा रिस्पॉन्स बघणं इज मोर इम्पॉर्टंट दॅन चेकिंग इज पल्स ब्लड प्रेशर रिस्पॉन्स ए बी सी रिस्पॉन्स ए बी सी म्हणजे काय पहिल्यांदा रिस्पॉन्स बघा रिस्पॉन्सिव्ह का अनरिस्पॉन्सिव्ह ए देन त्याचा एअरवे ओपन आहे का ब्रीदिंग करतोय का <coughs> सर्क्युलेशन कसं आहे पल्स कुठं येते ब्लड प्रेशर कुठं येते सी मध्ये येतं सी पार्ट मध्ये येतं पल्स ब्लड प्रेशर असेल आय व्ही लाईन असेल आय असतील हे सगळं कुठं हे सी मध्ये आलं हे आपण पहिल्यांदा करायला जातो आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे रिस्पॉन्स चेक केला पाहिजे पेशंटचा रिस्पॉन्सिव्ह आहे का अनरिस्पॉन्सिव्ह हे बघायला पाहिजे त्याच्यानं तुम्हाला कळेल की पेशंट स्टेबल आहे का अनस्टेबल आहे आता रिस्पॉन्स का बघितला पहिला कारण माझी एअरवे रिस्पॉन्स वरती डिपेंड करणार आहे एखादा पेशंट अनकॉन्शियस अनरिस्पॉन्सिव्ह असेल तर सगळ्यात मोठा धोका काय असतो सगळ्यात मोठा धोका हा असतो की पेशंट ऍस्पिरेट होऊ शकतो काय होऊ शकतो पेशंट ऍस्पिरेट होऊ शकतो अशा वेळेला त्याला आपल्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन देणं किंवा तुमच्याकडे एअरवे असतील माग काही लोकांनी लेक्चर अटेंड केलं असेल इमर्जन्सी किटचं आपण लेक्चर अटेंड केलं होतं आपण सगळ्या लोकांना जे उत्सुक लोक होते त्यांना इमर्जन्सी किट हा घरपोच दिला होता म्हणजे घरपोच म्हणजे तुमच्या क्लिनिक मध्ये कुरिअर थ्रू आपण पोहोचवलेला होता आणि नंतर त्याविषयी लेक्चर पण घेतलेलं होतं की हे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं याच्यातलं तर मग त्याच्यामध्ये एलएमए ए दिला होता ओरोफेरेंजल एरवे दिला होता नॅझोफेरेंजल एअरवे दिला होता आंबू बॅग दिली होती की एखादा पेशंट जर का अनरिस्पॉन्सिव्ह आहे आणि ब्रीदिंग करत नसेल तर नुसता नाकाला ऑक्सिजन लावून उपयोग होईल का तुमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे नुसता मास्क लावला आणि पेशंट ब्रीथ करत नाहीये हा नुसता मास्क तोंडावर लावून उपयोग होईल का नाही होणार कारण तो ऑक्सिजन आतमध्ये जाणार नाही का नाही जाणार कारण तो पेशंट ब्रिदिंग करत नाहीये मग तुम्हाला काय करावं लागेल पेशंटला ऍक्टिव्हली ब्रिदिंग प्रोव्हाइड करावं लागेल मग काय करावं लागेल तुम्हाला आंबू बॅगने त्याला पेशंटला व्हेंटिलेशन द्यावे लागतील तर या सगळ्या गोष्टी क्रमाने होतात अनरिस्पॉन्सिव्ह असेल <derivatives> तर पेशंटचा एरवे कसा ओपन करायचा रिस्पॉन्सिव्ह असेल तर पेशंटचा एअरवे कसा ओपन करायचा अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट मध्ये काय का होतं ही जी जीब आहे ही पाठीमागे जाऊन पडते जो पेशंट अनरिस्पॉन्सिव्ह असतो त्याच्यामध्ये जी पाठीमागे जाऊन पडते पाठीमागं काय असतं पाठीमाग असतो ट्रकिया ही जाऊन वरती पडली की काय होतं ट्रकिया क्लोज होतो एअरवे क्लोज होतो आणि पेशंटला ऑक्सिजन मिळत नाही अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा लगेच पेशंटचा एअरवे ओपन करावा लागतो एखादा पेशंट अनकॉन्शियस आहे अनरिस्पॉन्सिव्ह आहे तर त्याची आय व्ही लाईन तुम्ही घेत बसला पाच मिनिटं त्याची वेन मिळत नाहीये हे बघितलं ते बघितलं इन ट्रक्यात लावला आउट गेला असं करत पाच मिनिटं घालवली अरे मधल्या काळामध्ये तू एबी विसरला एअरवे आणि ब्रिदिंग विसरला डायरेक्ट सी पार्ट वरती गेला आणि तुम्ही त्याची आई हा दहा सहा सात मिनिट हा मिळाली बरं का आय लाईन आणि मधल्या महाकाळामध्ये काय होतं एअरवे क्लोज होता का पेशंट अनकॉन्शियस होता जीप मागे पडली ती एअरवे वरती पडली ती त्यामुळे पेशंटला ऑक्सिजन मिळत नव्हता पेशंट ब्रीथ करत नव्हता हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज झालं ना पेशंटचा हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज झालं आय लाईन तुम्हाला दहा मिनिटांनी पण घेता आली ती काही एवढा प्रॉब्लेम नव्हता किंवा ईसी अजून पंधरा मिनिटांनी काढला असता इथं पेशंट हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज झाला ब्रेन डेज झाली पेशंटची डे, आता डायग्नोसिस इज रेडी बट पेशंट इज डेड काय उपयोग आहे या गोष्टीचा म्हणून तुम्हाला पॉइंट न जावं लागतं सिरियली जावं लागतं की पहिला पेशंट इमर्जन्सी आली कुठं आहे प्री हॉस्पिटल सेटअप का इन हॉस्पिटल सेटअप कारण त्यादृष्टीने पुढची मॅनेजमेंट त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्ह आहे का अनरिस्पॉन्सिव्ह आहे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे कॉन्शियस आहे सेमी कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे या गोष्टी बघायच्या आणि अकॉर्डिंगली पेशंटचा एबीसी मेंटेन करायचा आता पेशंटचा एअरवे कसा मेंटेन करायचा ब्रिदिंग कसं मेंटेन करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागच्या मी लेक्चर मध्ये घेतल्या होत्या इमर्जन्सी किटचं जे लेक्चर होतं तेव्हा एअरवे कसा ओपन करायचा कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट असतात एअरवे ओपन करण्यासाठी मॅन्युअली असेल असेल जॉथस हे करू शकता ओरोफेरेनजिल एरवे टाकू शकता पेशंट कॉन्शियस असेल तर नॅझोफेरेंज टाकू शकता त्यानंतर बॅग पेशंट ब्रिदिंग करत नाही तर बॅग ब्रीदिंग कसं द्यायचं सी ई टेक्निक कसं वापरायचं हे तुम्हाला मी सगळं शिकवलेलं होतं त्याच नॉलेज इथं वापरायचं आणि पेशंटला एबीसी मॅनेज करायचं त्यामुळे पेशंट कुठला का तुमच्याकडे पहिला येणार मग तो मायोकार इन्फॉक्शन असू दे नाहीतर हायपोग्लायसिमिया असू दे नाहीतर तर हायपरग्लायसिमिया असू दे नाहीतर कुठलाही पेशंट असू दे पेशंटचं डायग्नोसिस कडे पहिल्यांदा जायचं नाही डायग्नोसिस मध्ये काय डी केव्हा येतो ए बी आणि सी झाल्याच्या नंतर डी येतो त्याच्यामुळे पहिल्यांदा कुठलीही इमर्जन्सी आली तर पहिल्यांदा त्याचा एअरवे मॅनेज करायचा ब्रीदिंग मॅनेज करायचं सर्क्युलेशन मॅनेज करायचं का कारण डीज आर इमिजिएट लाईफ थ्रेट्स डीज आर इमिजिएट लाईफ थ्रेट एखाद्या गोष्टीला एखाद्यानी पॉइझन जर का घेतलंय ऑर्गॅनोफॉस्पेट पॉइन असेल किंवा अजून कुठलं कुठलं का असेल ना मग कॉम्पोजच्या डायझेपॉमच्या दहा गोळ्या का घेतलेल्या असे ना एखादा पॉइझन असेल ड्रग चा ओव्हर असेल त्याच्यामुळे पेशंट मरायला अर्धा तास एक तास लागेल किंवा दोन तास लागतील चार तास लागतील पण जर का एखाद्याचा एबीसी जर का मॅनेज नाही केला एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन मॅनेज नाही केलं तर तो माणूस पाच मिनिटात मरेल म्हणून त्याला इमिजिएट लाईफ थ्रेट म्हणतात म्हणून कुठली इमर्जन्सी आली तर पहिल्यांदा एबीसी मॅनेज करायचा आणि मग पुढे जायचं आता एखादा पेशंट कॉन्शियस आहे एखादा पेशंट कॉन्शियस आहे त्याचा एबीसी कसा मॅनेज करायचा कॉन्शियस पेशंट मध्ये एअरवे मॅनेज करण्याची गरज पडत नाही कारण तो स्वतः एरवे मेंटेन करतोय तो सर्व स्वतः एरवे मेंटेन करतोय त्यामुळे त्याचा एरवे मॅनेज करण्याची गरज नाही कॉन्शियस पेशंट मध्ये बी पार्ट मध्ये काही करावं लागेल का ब्रिदिंग मध्ये काय करावं लागेल का आता काही लोक म्हणतील नाही काही गरज नाही लागणार कारण तो स्वतः ब्रीद करतोय पण तो स्वतः ब्रीथ जरी करत असेल तरी त्याला हायपॉक्सी असू शकतो ओके नाही किंवा एखाद्या पेशंटला एम आय असेल ओके त्याला मायोकार्डियल इन्फॅक्शन असेल तर मायोकार्डियम ला कमी ऑक्सिजनचा पुरवठा होतोय का ड्यू टू करोनरी आर्टरी ऑक्लूजन मग अशा वेळेला पेशंटला जर का आपण ऑक्सिजन दिला तर पेशंट कंडिशन मे गेट इम्प्रुवड सो मग एखादा पेशंट जरी कॉन्शियस असेल तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल पल्सऑक्सिमीटरनी त्याचा ऑक्सिजन चेक करावा लागेल जर का लेस दॅन नाईन्टी फोर पर्सेंट ऑक्सिजन असेल तर आपल्याला ऑक्सिजन चालू करावं लागेल पेशंटला एखादा पेशंट अॅडिक्युएटली ब्रीथ करत नसेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी आंबू बॅगनी व्हेंटिलेशन करावं लागेल पण ही शक्यता कॉन्शियस मध्ये खूप कमी असते कॉन्शियस मध्ये तुम्हाला फक्त हायपॉक्सिक पेशंट असेल तर त्याला ऑक्सिजन चालू करणे या गोष्टी कर लागतील फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवा लागेल की ऑक्सिजन चालू करणे हे वाक्य सोपं वाटतं पण किती फ्लोरेट ठेवायचा किती पर्सेंटेज मध्ये द्यायचं किंवा कोणतं डिवाइस वापरायचं सिंपल फेस मास्क वापरू का नेझल कॅनिला वापरू का नॉन रिब्रिदर मास्क वापरू व्हेंचुरी मास्क वापरू कुठलं डिवाइस वापरू हे पण माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं असत सी पार्ट मध्ये काय करायला कॉन्शियस पेशंट असेल तर सी पार्ट मध्ये तुम्हाला फारसं काही करावं हो लागणार नाही पेशंटला जर पल्स आहे का बघणे आणि पेशंटचा आय व्ही एक्सेस घेणे कारण पेशंट कॉन्शियस आहे म्हणजे मोस्टली पल्स असणारच आहे तर त्या ठिकाणी पेशंटचा ब्लड प्रेशर चेक करा पल्स चेक करा पल्स रेग्युलर आहे इरेग्युलर आहे कशी आहे बघा ब्रॅडी कार्डिया आहे का टॅकी कार्डिया आहे बघा पेशंटचा ब्लड प्रेशर चेक करा एखादा पेशंट तुमच्याकडे आला त्यावेळेला कॉन्शियस आहे पण त्यानी हिस्ट्री सांगितली की आता एकानी पोटात माझ्या बॅट मारली जोराची हो आणि आता मला पोटात खूप दुखत पेशंट कॉन्शियस आहे बोलतोय सांगतोय पण पेशंटचा ऍब्डोम असं टेंडर आणि डिस्टेंडेड लागतंय आणि पेशंटचं बीपी चेक केलं मी तर पेशंटचं बीपी एटी सिस्टॉलिक आहे आणि पेशंटची पल्स बघितली तर किती आहे इट इज अराउंड वन फोर्टी वन सिक्स्टी पल्स हायपोटेन्शन विथ कार्डिया इज अ साइन ऑफ शॉक मग काय करावं लागेल पेशंटला आयव्ही लाईन घ्यावं लागेल आयव्ही व्ही फ्लुइड चालू करावं लागेल एनएसआरएल चालू करावं लागेल सो जी काय मॅनेजमेंट करायची एबीसी ची ती मॅनेज करा आणि एकदा का तुमची एबीसी मॅनेजमेंट झाली याला काय म्हणतात याला म्हणतात इनिशियल असेसमेंट याला काय म्हणतात याला म्हणतात इनिशियल असेसमेंट तर एकदा का इनिशियल असेसमेंट झाली की मग तुम्हाला डी पार्ट कडे वळायला परवानगी आहे मग त्याला डी पार्ट कडे व्हायला परवानगी कारण मी आता त्याचं एबीसी मॅनेज केलंय इज नो इमिजिएट थ्रेट रिलेटेड टू एबीसी सो नाऊ आय कॅन स्टार्ट डायग्नोसिंग द कंडिशन मग आता मी त्याचा इसीजी काढू शकतो ब्लड सॅम्पल ड्रॉ करू शकतो मला ज्या ज्या काही गोष्टी त्याच्या डायग्नोसिस साठी डी पार्ट साठी करायच्या त्या करू शकतो तसं सेमी कॉन्शियस पेशंट एखादा पेशंट सेमी कॉन्शियस आहे एअरवे कसा मॅनेज करणार त्याच्यासाठी हे कुठला वापरणार न वापरणार ओके बी पार्ट मध्ये काय करणार ऑक्सिजन सॅच्युरेशन बघणार पेशंट हायपॉक्सिक असेल ऑक्सिजन चालू करणार पेशंट जर का ऍडिक्वेटली ब्रिदिंग करत नसेल हे शक्य आहे सेमी कॉन्शियस पेशंट मध्ये शक्य आहे की पेशंट स्वॅलो ब्रिदिंग आहे स्वॅलो ब्रिदिंग म्हणजे थ्री टू फोर फाईव्ह ब्रेथ पर मिनिट म्हणजे श्वास घेतोय पण गती पण कमी आहे आणि डेप पण नाहीये त्याच्यामुळे काय होतंय सेल्स आर नॉट गेटिंग इन अप ऑक्सिजनेशन मग अशाला काय करावं लागेल तुम्हाला तुम्हाला त्याला आर्टिफिशियल ब्रिदिंग इम्पोज करावं लागेल तुम्ही त्याला व्हेंटिलेशन कराल आणि पेशंटला ऑक्सिजनेशन चालू कराल सी पार्ट मध्ये परत तेच चेक पल्स इफ पल्स इज प्रेझेंट सी वेदर इट इज नॉर्मल ऍबनॉर्मल टेक आय व्ही एक्से चेक ब्लड प्रेशर स्टार्ट आय व्ही अँड डायग्नोज द कंडिशन चा पेशंट आला करा पुढचं काम करा का चेस्ट पेन झालं ते शोधून काढा अनकॉन्शियस पेशंट एखादा पेशंटला उचलून घेऊन आले आणि सांगितलं की घरात त्याला छातीत दुखत होतो म्हणून पटकन गाडीत घातलं तर निम्म्यातच मान टाकली आणि अचानक बेशुद्ध झाला अशा वेळेला की पेशंट इज पल्सलेस नॉट ब्रीदिंग देन इमिजिएटली स्टार्ट विथ सीपीआर इमिजिएटली स्टार्ट विथ सीपीआर त्याचं काही कंडिशन शोधायच्या भानगडीत पडू नका ब्लड सॅम्पल काढतो इसीजी काढतो नो इट डझंट मॅटर व्हॉट इज द कॉज डझंट मॅटर ही इज अनकॉन्शियस पल्सलेस अँड द ब्लड सप्लाय टू द ब्रेन इज स्टॉप अँड दॅट इज इम्पॉर्टंट ओके दॅट इज इम्पॉर्टंट सो स्टार्ट सीपीआर मग तुम्ही त्याच्याकरता काही काही गोष्टी वापरू शकता माउथ टू माउथ रेस्क्यू ब्रेथ द्यायची आंबू बॅगने द्या तुम्ही पेशंट कॅज्युल्टीमध्ये तुम्ही इंट्युबेट करू शकता गरज वाटली तर इंट्युबेट करू शकता सो यू कॅन यूज युअर रिसोर्सेस अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द पेशंट सेम थिंग आपण आता डिस्कस केली होती की कुठलाही पेशंट आला तर पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे <coughs> आता माझं एबीसी झालं ओके okay, आता माझी एबीसी मॅनेजमेंट झाली आहे तर आपण एक उदाहरण घेऊया उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात जाईल की एक पेशंट माझ्याकडे आला चेस्ट पेन घेऊन एक साठ सत्तर सत्तर वर्षाचे आजोबा आले आणि त्यांना एक अर्ध्या तासापासून छातीत दुखते सिव्हिअर चेस्टपेन आहे अॅक्युट चेस्टपेन आहे स्वेटिंग आहे पेशंट डायबेटिक हायपर आहे रेग्युलर मेडिकेशन चालू आहे ऍस्प्रिन चालू आहे सॉर्बिट्रेट चालू आहे साठी चालू आहे मागच्या वर्षी पण असंच एकदा चेस्ट पेन झालं तेव्हा झालेली होती आणि तेव्हा एक साधारणतः म्हणून डॉक्टर म्हटले ते बघूया आपण मेडिकल मॅनेजमेंट करूया तुम्ही स्टॅटिन चालू ठेवा अँटीप्लेटलेट चालू ठेवा लाईफस्टाईल तुमची सुधारा सगळं सांगितलं होतं पण स्वभाव इग्नोर्ड ऍडवाइस आणि अनकंट्रोल डायबिटीस लॅक ऑफ एक्सरसाइज हाय लिपिड लेवल्स आणि याच्यामुळे अचानक आता हा पेशंट तुमच्याकडे आलेला आहे चेस्ट पेनचा पेशंट आलाय तुम्ही पहिल्यांदा बघितलं आपला नियम काय डायरेक्टली पेशंटचा इसीजी करायचं नाही काय करायचं पहिल्यांदा रिस्पॉन्स बघा कॉन्शियस सेमी कॉन्शियस बघा प्री प्री हॉस्पिटल इन हॉस्पिटल सगळं झालं पेशंट कॉन्शियस आहे अकॉर्डिंगली एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन बघा एबीसी मॅनेज केलं पेशंटचं सॅच्युरेशन चेक केलं ऑक्सिजन चालू करून दिला पेशंटला पल्स होती स्टेबल पेशंट पण पेशंट कन्सिडरिंग त्याला फ्युचर काही ड्रग्ज लागतील म्हणून त्याला आयव्ही ऍक्सेस एक्सेस घेऊन टाकला आयव्ही व्ही फ्लिट चालू करून दिलं आता मला कळलं की देर इज नो लाईट थ्रेट रिलेटेड टू एबीसी मी त्याचं एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन असेसमेंट पण केली मॅनेजमेंट पण केली नो इज सेफ नो आय गो कॅन गो टू द डी पार्ट आणि आय कॅन फाउंड आउट द कॉज ऑफ हिज चेस्ट पेन <laughs> बरेचदा लोकांना काय वाटतं की चेस्टपेनचा पेशंट आला की कार्डियकच माझ्याकडे चेस्टपेनचा पेशंट आला म्हणजे तो कार्डियाकच असणार अशा लोकांच्या मनात डॉक्टरच्या मनात समज असतो आणि अकॉर्डिंगली लगेच सॉर्बिट्रेट देतील डिस्प्रिन देतील असं काही नसत चेसपेन ही हे प्रेझेंटेशन आहे चेस्पेन हे प्रेझेंटेशन आहे आणि ते अनेक गोष्टींमध्ये येऊ शकतं एखाद्या पेशंटला हायपो कॅल्सियम आहे त्याच्यामुळे मस्क्युलर स्किल्टल पेन होऊ शकतं कॉस्टोकॉन पेन होऊ पेन होऊ शकतं टेंडरनेस होऊ शकतं किंवा एखाद्या पेशंटला जिया प्रॉब्लेम आहे त्याला लास्ट टाइम त्याच आल्सर साठी ऑपरेटिव्ह झालेलं आहे आणि अशा वेळेला त्याला चेस्ट पेन होऊ शकतं रिट्रोस्टर्नल पेन होऊ शकतं इसोफेजायटीस बसू शकतो जी आरडी गॅस्ट्रोपेजियल रिफ्लेक्स डिसीज होऊ शकतो त्याच्यामुळे चेस्ट पेन होऊ शकतो so, सो पेन प्रेझेंटेशन मे बी ड्यू टू uh, मे बी ड्यू टू मस्क्युलर स्किल्टल सिस्टीम इट मे बी ड्यू टू इट मे बी ड्यू टू रेस्पिरेटरी सिस्टीम एखाद्या पेशंटला न्यूमोनिया प्ल्युरसी आहे okay. ओके त्याच्यामुळे पण पेशंटला चेस्ट पेन असू शकत पल्मोनरी एम्बोलिझम आहे सो यू नो की दर कॉज कार्डियकच असेल असं काही नाहीये मग आता तुमच्या मनात प्रश्न आला की हा जो चेस्ट पेनचा पेशंट आला याच्यामध्ये कुठली सिस्टीम इन्वॉल्व आहे कार्डक आहे का रेस्पिरेटरी आहे का मस्क्युलर स्किल्टल आहे मी सिस्टीम इज इन्वॉल् सो त्याच्यासाठी जे डायग्नोसिस साठी मेडिकल केस मॅनेजमेंट मेडिकल डायग्नोसिस साठी केस डायग्नोसिस साठी जी काही सिस्टीम वापरतात त्याला म्हणतात सॅम्पल हिस्ट्री काय म्हणतात त्याला म्हणतात इथं दाखवलंय इट इस इज कॉल्ड सॅम्पल हिस्ट्री आता हे सॅम्पल हिस्ट्री प्रकरण काय ते आपण बघूया इथं सॅम्पलचा लॉंग फॉर्म दिलाय इथं सॅम्पलचा लॉंग फॉर्म दिलाय एस म्हणजे काय एस मीन्स सिम्टम्स ए म्हणजे काय अलर्जीज आता सिम्टम्स आता आपण बघूया आपल्याकडची जी जी केस आली ती तिला आपण याच्यात बसूया सॅम्पल मध्ये बसूया की साठ सत्तर वर्षाचे आजोबा तुमच्याकडे चेस्ट पेन घेऊन आले ते रात्री दहा वाजता आलेले होते एक जेवण केल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी त्यांना चेस्ट पेन सुरू झालेलं होतं आणि तुम्हाला मी सगळी हिस्ट्री सांगितली आता एस व्हॉट इज द चीप कंप्लेंट ऑफ द पेशंट सिमटम काय चेस्ट पेन स्वेटिंग ओके रेस्टलेसनेस गिडीनेस ओके दीज आर ओके लिहून टाकले पुढे ओके टू मेक इट इट एम जस्ट एलर्जीज सॅम्पल मधल्या एलर्जीचा काय इम्पॉर्टन्स आहे आपण बघूया वलर्जीज इज इम्पॉर्टंट इन अ सॅम्पल हिस्ट्री की एखादा पेशंट तुमच्याकडं मेडिकल केस इमर्जन्सीचा मेडिकल केस सिनारे तुमच्याकडे येतो तेव्हा कुठल्याही पेशंटला तुम्हाला पहिल्यांदा एक विचारणं गरजेचं आहे की काका आजोबा तुम्हाला कुठल्या गोळ्यांची औषधाची खाण्याची फूड प्रोडक्ट ची, 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 ची कशाची एलर्जी आहे का हा प्रश्न विचारायला विसरू नका का? का? याच दोन कारण आहेत एक प्रेझेंट मॅनिफेस्टेशन मे बी ड्यू टू द की एखादा पेशंट तुमच्याकडे दम लागलाय म्हणून आलाय की डॉक्टर मगाशी एक तासाभरापासून याला खूप दम लागतोय श्वास घ्यायला त्रास होतोय आता तुम्ही सगळं विचार करायला लागले अरे हा याला कोरोना असेल का याला याचा चेस्ट एक्स रे काढू का याचा यव करू का तेव करू का पण तुम्ही त्याला विचारलं नाही की आर यू अलर्जी टू एनिथिंग आणि तो म्हटला यस डॉक्टर मला डस्ट ची एलर्जी आहे डस्ट पार्टिकलची एलर्जी आहे आणि मला थोडस क्लायमेट चेंज झालं कुठं आवरावरी की मग तू आता काय ते पुढे वर काय इव्हेंट प्रायर टू इंजुरी तर ई पार्ट मध्ये जो लास्ट मध्ये सॅम्पल मधला ई आहे ना तिथं गेलं की तुम्ही प्रायर टू इंजुरी लक्षणं उत्पन्न होण्याच्या आधी काय केलं असं तुम्ही विचारलं तेव्हा त्यांनी ई मध्ये सांगितलं की डॉक्टर मगाशी ते दिवाळी आली म्हणून जरा बायकोनी कामाला लावलं तर कपाटावरचे सगळे काढले ते जुने पुराणे बॉक्स हे सगळं काढलं तेव्हा काही वाटलं नाही पण नंतर मग मात्र एक अर्ध्यासापासून मला असं खोकला लागलं आणि दम लागायला सुरुवात झाली म्हणजे इथं ए मध्ये कळलं पेशंट अलर्जिक टू डस्ट पार्टिकल आणि ई मध्ये कळलं इव्हेंट प्रायर टू इंजुरी काय हे इंजुअर होण्याच्या आधी काय घटना घडली गट त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज बांधता आला की अरे काही नाहीये हे अलर्जीमुळे पेशंटला अॅक्युट ब्रॉन्कायटिस त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याच्यामुळे अलर्जिक ब्रॉन्कायटिस पेशंटला आहे आणि त्याच्यामुळे हे मॅनिफेस्टेशन की तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट गेली बरोबर फटाक्यान चला याला स्टिरॉइड देऊन टाका याला देऊन टाका नेबिलायझेशन करा विषय संपून गेला युअर डायग्नोसिस मेड इझी हे सॅम्पल हिस्ट्री कशासाठी आहे इट इज फॉर डायग्नोसिंग द कंडिशन तसंच आहे किंवा एखादा पेशंट दुसरा एलर्जीचा काय म्हणजे जे आत्ताच्या आत्ताची लक्षणं ही अलर्जीमुळे डेव्हलप झाली का याच्यासाठी हे गरजेचं आहे किंवा दुसरं काय की एकदा का तुमची सॅम्पल हिस्ट्री झाली आणि तुमचं डायग्नोसिस झालं की अरे नाही नाही या पेशंटला मस्क्युलर स्किल्टल पेन आहे हे तुमचं झालं कन्फर्म की अरे चेस्ट पेन आहे ना ते काही कार्डॅक वाटत नाहीये पेशंटनी सांगितलं इव्हेंट प्रायर टू इंजुरी मध्ये काय सांगितलं की जिन्यावरनं पडलो काल संध्याकाळी जिन्यावरनं पडलो आणि कालपासून थोडं थोडं दुखत होत आज जास्त वाढलं मग याला रिफ्रॅक्चर असायची शक्यता हे मला ई मध्ये कळालं इव्हेंट प्रायर टू इंजुरी मध्ये कळालं म्हणून मी ठरवलं हो की अरे नाही चला पेशंटला मी आता डायक्लो देऊन टाकतो म्हणजे पेशंटचं पेन कमी होईल पण मी ए मध्ये त्याला विचारलंच नाही की काका आजोबा तुम्हाला कशाची अलर्जी का विचारलंच नाही मी काही ना विचारता पेशंटच्या बटक मध्ये सुई खूप असली आणि निम्म इंजेक्शन पुश केल्यानंतर डॉक्टर पेशंट म्हणतो डॉक्टर तुम्ही ते डायनापरचं इंजेक्शन देत नाही ना किंवा डायक्लोचं इंजेक्शन देत नाही ना का काय होत नाही मागे एकदा ते इंजेक्शन घेतल्यानंतर मी बेशुद्ध पडलो होतो आता तुमची तंत्रज्ञा आता तुम्हाला मेडिकल मॅनेजमेंटची स्वतःसाठी गरज लागणार का कारण तुम्ही विचारलं नाही पेशंटला त्याच्यामुळे कुठलीही ट्रीटमेंट करताना डायग्नोसिस करताना पेशंटला ऍलर्जीची हिस्ट्री विचारा पेशंट स्वतःहून कधी कधी सांगत नाही पेशंटला वाटतं अरे हे माझे तर नेहमीचे डॉक्टर यांना सगळं माहिती असेल असं त्यांना वाटत पण त्यांना कुठं माहिती माझ्याकडे रोज शंभर पेशंट येतात हा दोन वर्षापूर्वी आला होता तेव्हा त्यांनी ते केव्हा तरी आपल्याला सांगितलं होतं मला डायक्लो चीलर्जी मी कशाला लक्षात ठेवेन पण पेशंटला वाटणार नाही डॉक्टरला माहिती पाहिजे म्हणून कुठली गोष्ट गृहित धरून काम करू नका विचारा की तुला कशाची अलर्जी आहे का तिसरा पॉइंट काय एस म्हणजे ए म्हणजे म्हणजे एम मेडिकेशन की ह्या पेशंटला मी विचारलं आजोबा तुम्हाला काय औषधं चालू आहेत का आणि त्यांनी सांगितलं हो मला डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे त्याच्यासाठी औषध चालू आहेत मागच्या वेळेला मला अँजिओग्राफी केली तेव्हा ब्लॉकेज होत त्याच्यामुळे मला त्यांनी रक्त पातळ व्हायच्या गोळ्या पण चालू केलेल्या आहेत सो so, त्याच्यावर तुम्हाला कळेल की विथ सिस्टिम इज इन्व्हॉल्ड विथ सिस्टीम इज इनव्हॉल्ड याच पेशंट जर का तुम्हाला सांगितलं की मला ते ऍसिडिटीचा त्रास आहे त्याच्यासाठी गोळ्या चालू आहेत मागच्या महिन्यामध्ये माझी गॅस्ट्रोस्कोपी झाली त्याच्यामध्ये डॉक्टरनी सांगितलं होतं की तिखट तेलकट खाऊ नका तुम्हाला आतमध्ये आल्सर आहेत किंवा सिव्हिअर गॅस्ट्रायटिस आहे किंवा तुमच्या इसोफेगसला त्या ठिकाणी त्या ठिकाणी छाले पडल्यासारखे झालेले आहेत अल्सर आहेत आणि ई मध्ये पेशंटनी सांगितलं काय झालं मग तुम्हाला काही नाही काल मस्तपैकी मिरचीचा ठेचा केला होता भाकरी होती चांगलं खाल्लं काल संध्याकाळी रात्री थोडं थोडं वाटलं सकाळपासून जास्त व्हायला लागलं म्हणजे इव्हेंट टू इंजुरी मध्ये कळलं मेडिकेशन मध्ये पास मेडिकल मध्ये तुम्हाला अंदाज येऊन गेला की पेशंटला त्या ठिकाणी चालू चालू आहे आहे पेशंटना आधी थोडक्यात मेडिकेशन आणि पास मेडिकल वरनं तुम्हाला कळतं की कुठली सिस्टीम इन्व्हॉल्व्ह असण्याची शक्यता आहे कुठली सिस्टीम इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळत मिल आता हे लास्ट मिल फार महत्वाचं आहे बरं का एस एम पी पी म्हणजे पाच मेडिकल हिस्ट्री एल म्हणजे लास्ट मिल की एखादा पेशंट तुमच्याकडं आला तर त्याला तुम्ही कायम विचारलं पाहिजे की आता तू शेवटचं मी इमर्जन्सीच्या बाबतीत म्हणतोय प्रत्येक पेशंटला विचारायची काही गरज नाही सर्दी खोकल्याच्या पेशंटला आय एम टॉकिंग अबाउट द इमर्जन्सी हो uh, तर लास्ट मी लिस्ट विचारणं गरजेचं असतं की uh, तू आता काही खाल्लेस का जेवण केलंयस का, का याच्यावरनं तुम्हाला दोन गोष्टीचा अंदाज बांधता येऊ शकता की वेदर द लास्ट मिल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रेझेंटेशन प्रेझेंट प्रेझेंटेशन की एखादा पेशंट म्हटला की हो <koughs> मला म्हणजे एखाद्या पेशंटला सिव्हिअर त्या ठिकाणी रॅश होत आहे आणि अशा पेशंटनी जर का तुम्हाला सांगितलं की हो मी एक दोन तासापूर्वी फिश खाल्लं सी फूड खाल्लं आणि वरती अलर्जी मध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं की आय एम एल टू सी फूड आणि इव्हेंट्स मध्ये सांगितलं की मी खाल्ल्यानंतर एक थोड्या वेळात मला त्रास सुरू झाला की तुमचं कळून गेलं की दिस प्रेझेंट कंप्लेंट्स आर ड्यू टू दिस मिल किंवा आता तुमच्याकडे जो चेस्टपेनचा पेशंट आला आजोबा ज्यांना डायबेटिक इव्हेंट आहे अँजिओग्राफी झालेली आहे फिफ्टी पर्सेंट ब्लॉक होता त्यांनी सांगितलं की हो रात्री आता मी एक नऊ वाजता जेवण केलं तोपर्यंत काही के वाटलं नाही पण जेवण केल्यानंतर मला चेस्पेन व्हायला लागलं मग काय जेवला जेवणामध्ये नाही ते काय आज जरा थोडस जडच होत जेवणामध्ये नातींनी काय केलं होता पिझ्झा केला होता बर्गर केलं होतं मग भरपूर खाल्लं फॅटी कंटेंट फूड फॅटी कंटेंट फूड भरपूर खाल्लं काय होत की आफ्टर द एनी लंच असेल डिनर असेल किंवा कुठलंही मिल घेतल्यानंतर द ब्लड सप्लाय गेट डेव्हिएटेड टू द स्टमक फॉर डायजेशन करता रक्त पुरवठा वाढतो ओके okay. त्याच्यामुळे काय होतं की दोज हु हॅव ऑलरेडी नॅरो करोनरी वेसल्स हा पेशंट ना काय आजोबांची मागे अँजिओग्राफी झाली तेव्हा त्यांना सांगितलं फिफ्टी पर्सेंट ब्लॉक आहे ते कदाचित आता सिक्स्टी पर्सेंट पण झालं असेल सेव्हन्टी पर्सेंट झाला असेल सो so दे ही ऑलरेडी हॅव अ कोरोनरी वेसल्स नॅरो करोनरी वेसल्स आणि मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जास्ती प्रमाणात जेवल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा जेव्हा डायजेशन साठी म्हणून स्टमक कडे डेव्हिएट झाला तेव्हा या कोरोनरी वेसल्स नॅरो असल्यामुळे त्या ठिकाणी जो मायोकार्डियम आहे याला रिड्यूस ब्लड सप्लाय झाला म्हणजे हायपॉक्सिया झाला आणि त्यामुळे पेशंटला चेस्ट पेन होत होण्याची शक्यता असते याला काय म्हणतो आपण याला म्हणतो पोस्ट प्रँडियल अँजायना याला काय म्हणतो पोस्ट प्रँडियल अँजायना अशा वेळेला सॉर्बिट्रेट दिली सबलिंगली जर का पेशंटचा बीपी मोर दॅन हंड्रेड सिस्टॉलिक असेल आणि अशा वेळेला तुम्ही जर का सॉर्बिट्रेट सबलिंगली दिली तर काय होणार कोरोना वेसल डायलेट होणार ब्लड सप्लाय रिस्टोर होणार मायोकार्डियमचा चा आणि सडनली पेशंट विल फील बेटर सो लास्ट मिल हिस्टीवरनं तुम्हाला ते गोष्ट कळेल की ही सध्याची लक्षणं ही या ठिकाणी मुळे लास्ट मिल जे आहे शेवटचं जे काय खाल्लंय त्याच्यामुळे अजून लास्ट मिलचा कधी उपयोग होतो एज अ पर्सन जेव्हा तुम्ही काम करता आणि या पेशंटला लक्षात येते की अनकॉन्शियस हे जे आजोबा आहेत त्यांना चेस्ट पेन होतं त्यांना दवाखान्यात घेऊन आले पण आता ते अनकॉन्शियस झालेले आहेत आणि तुम्ही त्यांना रिलेटिव्ह विचारलं की काय आता काही खाल्लंय का त्यांनी त्यांनी सांगितलं आता अर्ध्या एक तासापूर्वी जेवण केलं आता रिलेव्हन्स काय झाला लास्ट अनकॉन्शियस पेशंट आहे चान्सेस ऑफ ऍस्पिरेशन हा माणूस कधीही वोमिटिंग करू शकतो आणि हा पेशंट ऍस्पिरेट होऊ शकतो किंवा कन्व्हल्जन आले एखाद्याला कन्व्हल्जन आले एक, एक तासापूर्वी अर्ध्या तासापूर्वी जेवला आणि जेवल्यानंतर लगेच कन्व्हल्जन आले काय होणार आहे चान्सेस ऑफ ऍस्पिरेशन इनक्रीज हा पेशंट वोमिटिंग करण्याचे हा पेशंट ऍस्पिरेट होण्याचे चान्सेस हे वाढले मग याला लवकरात लवकर इंट्युबेट करणं गरजेचं आहे कारण का हा अनकॉन्शियस आहे हा फुल स्टमक आहे हा पेशंट व्हॉमिट करू शकतो हा ऍस्पिरेट होऊ शकतो म्हणून याला लवकरात लवकर ऍडव्हान्स एअरवे टाकणं गरजेचं आहे याला इटी ट्यूब टाकणं गरजेचं आहे याला ऍडव्हान्स मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर आता सॅम्पल हिस्ट्रीवर जेव्हा मी ते आजोबांची जेव्हा हे सगळे कॉलम भरले सिमटम्स मध्ये सिमटम टाकले मेडिकेशन मध्ये टाकलं सॉर्बिट्रेट आहे ग्लिमिप्राइड मेटफॉर्मिन आहे सॉर्बिट्रेट आहे पास मेडिकल मध्ये ही इज हॅव्हिंग आय एच डी इस्केमिक हार्ट डिसीज आहे डायबेटीस हायपर टेन्शन हिस्ट्री ऑफ एन्जिओग्राफी हे सगळं जेव्हा मला टाकलं आणि इव्हेंट प्रायर टू मध्ये काय टाकलं की ते काही वेळापूर्वी जेवण केलं आणि नंतर चेस्ट पेन व्हायला लागलं हे सगळं टाकलं तेव्हा मला लक्षात आलं की अरे दुसरं काही वाटत नाही हे रेस्पायरेटरी वाटत नाही हे जिया वाटत नाही हे मस्क्युलर स्किलटल वाटत नाहीये हे पक्क आणि पक्क कार्डियाकच आहे सो सॅम्पल हिस्ट्रीने तुम्हाला कळतं की विथ सिस्टीम इज कल्प्रीट इज म्हणजे कार्डियक हे तुम्हाला कळतं आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला तपासण्या कराव्या लागतात मग काय कराल या पेशंटला या पेशंटचा इसीजी कराल हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला बेड साईड इको करता येईल हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल किंवा तुमच्या नर्सिंग होम मध्ये असेल तर तुम्हाला त्याचे कार्डियक मार्कर करावे लागतील किंवा एखादा पेशंट स्टेबल असेल तर तुम्ही त्याचा स्ट्रेस टेस्ट करू शकता थोडक्यात कार्डियक रिलेटेड ज्या काही टेस्ट आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की वेदर पेशंट हॅज नॅरो वेसल्स हे तुम्हाला त्या ठिकाणी डायग्नोज करा लागेल मग त्याच्यानंतर इसीजी केला इसीजी केला तर इसीजी मध्ये आलं एसटी एलिव्हेशन इन सेकंड थर्ड एव्हीएफ मी कशा कशा टप्प्यात गेलोय बघा पेशंटला पेशंटचा पहिल्यांदा आल्यानंतर बघितलं कुठं आहे ओपीडीत आहे कसं आहे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे ते बघितलं कॉन्शियस सेमी कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे ते बघितलं त्याच्यानंतर एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन मॅनेज केलं त्याच्यानंतर सॅम्पल हिस्ट्रीमध्ये आलं सॅम्पल हिस्ट्रीमध्ये टेटे पॉईंट टाकल्यानंतर मला लक्षात आलं की कार्डियक सिस्टीम इन्वॉल्ड आहे मग मी एसीजी केला पेशंट आल्याला इसीजी नाही केला <coughs> के इसीजी केला तर इसीजी मध्ये एसटी एलिव्हेशन आलं एसटी एलिव्हेशन काय सांगतो तुम्हाला एसटी एलिव्हेशन सांगतं की पेशंट हॅज अ मायो कार्डियल इन्फॅक्शन सेकंड थर्ड एबीएफ हे जे इसीजीचे लिट्स आहे ते काय सांगतात इन्फेरियर वॉल इन्फेरियर वॉलला पेशंटला एम आय मला फिक्स झालं आता मी त्याची ट्रीटमेंट करणार डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय करणार या पेशंटला मोनाटी मोनाटी म्हणजे काय मॉर्फिन ऑक्सिजन नायट्रोग्लिसरिन अँटीप्लेटलेट अँड थ्रोम्बोलायसिस हॉस्पिटलमध्ये ही जी ट्रीटमेंट आहे ही मी केली मग पेशंटला काय केलं मी पेशंटला पटकन त्या ठिकाणी हे दिलं फिनार्गनचं इंजेक्शन देऊन टाकलं कशासाठी कंट्रोल पेन करण्यासाठी ऑक्सिजन चालू करून दिला पेशंटचं बीपी बघितलं तर अराउंड वन फोर्टी सिस्टॉलिक होतं पेशंटला सॉर्बिट्रेट सबलिंगल देऊन टाकली आणि अँटी मध्ये काय केलं एक डिस्प्रिनची गोळी टाकली ग्लासभर पाण्यात ती बिरगळून प्यायला सांगितलं चार टॅबलेट क्लोपी टाइपच्या दिल्या एक टॅब्लेट टाकली एटी मिलिग्रॅम देऊन टाकलं हा पेशंटला काय म्हणतात या पेशंटला लोड करणं म्हणतात या पेशंटला लोड केलं आणि या पेशंटला मी जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं तुमच्या एरियामध्ये जिथं कॅथलॅब आहे जिथं कार्डिया क्युनिट आहे तिथं पेशंटला शिफ्ट करून टाकलं की तुम्हाला दुसऱ्याशी कार्डिओलॉजीस्ट चा फोन येणार की ओ डॉक्टर तुम्ही ते सगळं माझं निम्म काम करून टाकलं तुम्ही त्याला पेशंटला लोड केलं होतं आयस्प्रिन डायस्प्रिन क्रोपीटायप दिलं होतं सॉर्बिटेट दिलं होतं इथं इपर्यंत मायोकार्डियमचा ब्लड सप्लाय स्टोअर झाला होता एसटी एलिव्हेशन तुमच्याकडे होतं इथं आल्यानंतर बऱ्यापैकी सेटल झालं नंतर मी इलेक्झिम नेऊन टाकलं स्टेप्टोकायने दिलं पेशंट विंडो पिरियड मध्ये आला तीन तासात आला पेशंट एकदम खटाखटे उद्या परवा त्याची एक करून करून टाकू करूं टाकू आणि पेशंटला डिस्चार्ज म्हणजे याच्यामध्ये काय होतं की पेशंट सुद्धा त्या ठिकाणी सॅटिस्फाईड होतो आणि तुम्हाला सुद्धा ट्रीटमेंट केल्याचं समाधान होतं एखादा पेशंट जेव्हा तुमच्याकडे चेस्ट पेनचा येतो तर चेस्ट पेनचा पेशंट पाच मिनिटात संपूया आपण आपण साडेपाचला संपूया जेव्हा एखादा पेशंट चीप कंप्लेंट असते चेस्ट पेन की मला छातीत दुखतय म्हणून पेशंट जेव्हा येतो तेव्हा कुठले कुठले पॉइंट बघायचे पी क्यू आर एस टी ओ पी क्यू आर एस टी आता ओ म्हणजे काय ऑन सेट पासून होतय पेशंटला हिस्ट्री कशी विचारायची चेस्ट पेनच्या पासून होतय प्रोव्होकेशन काय केल्यानंतर वाढतं झोपलेलं असताना होतं का नाही होत मग चालाय लागलं की छातीत दुखायला लागत ओके okay. किंवा मी अशी कूज बदलली ना असं टर्न झालं की छातीत दुखतं असं वळलो की छातीत दुखत इट इज अ मस्किलो स्किल टल पेन ओके तुम्ही बोटाने दाबून बघितलं इथं दुखतं का नाही इथं दुखतं का इथं हा, 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 बरोबर या पॉइंटला दुखत जेव्हा पेशंट लोकेट करू शकतो पॉइंट चेस्ट पेनचा दॅट इज नॉट अंजाय ना हे लक्षात ठेवा लोकांना बरेचदा डॉक्टरना प्रश्न पडतो की अरे पेन असेल का मस्क्युलर असेल का मस्क्युलर स्किल्टल पेन हे लोकेट नाही करतायत पिन पॉइंट करतायत नाही की हे बघा इथं असं नाही तो सांगेल की डॉक्टर संपूर्ण छाती भरून आली आहे सगळं खांदा मान पाट सगळं असं छातीतनं कळा येतात कुठं दुखतय सांगता येत नाही पण एखादा पेशंट दाखवला असेल नाही बघा हे बघा डॉक्टर हा इथं दाबलं की दुखतंय काही काळजी करू नका दॅट इज नॉट अ अँजायना ओके यू कॅन नॉट लोकेट अँजायना एट अ वन पॉईंट क्वालिटी कसं वेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी वरन तुम्हाला कळतं की हे पेशंटचा असणार आहे का मस्क्युलर असणार आहे एखादा पेशंट एम आय मध्ये जर का असेल आणि तुम्ही त्याला विचारलं की तुला कसं दुखतय तर सांगितलं तो म्हणेल की मला सांगता येत नाही डॉक्टर पण आय कॅन नॉट टॉलरेट द पेन एखाद्या कलिंगडामध्ये एखादा चाकू खुपसला आणि जर का तुम्ही आतमधला गर काढण्यासाठी तो गोल फिरवला कलिंगडात तर त्या पद्धतीने ज्याला काय म्हणतात ग्रेटिंग पेन म्हणजे एखाद्या पेशंटच्या छातीत चाकू खूप असला आणि जर का गोल फिरवला तर जेवढं दुखेल तेवढं पेशंटला एम आय मध्ये दुखू शकतो पेशंटची डेथ ही कार्ड कार्डियक, कार्डियक मुळे होत नाही की पेशंटला हायपोटेन्शन टेन्शन झाला म्हणून मेला किंवा नाही पेशंट जो मरतो इमिजिएट जो मरतो ना एम आय ने म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायच्या जा आधीच ज्या लोकांची डेथ होती ना ती डेथ पेन टॉलरेट झालं नाही म्हणून होते द कॉज इज ड्यू टू शॉक मग तो शॉक कशामुळे होतो बिकॉज दे कॅन नॉट टॉलरेट म्हणजे एखाद्या तुम्ही विचारलं की किती तू रेटिंग कसं करशील वन टू टेन जर का असं ठरवलं तर तुला आता जे दुखत आहे ते किती कसं रेटिंग करसेल तर तो, तो म्हणेल की डॉक्टर मला आतापर्यंत जीवनात अनेक प्रकारच्या वेदना झाल्या पण दिस इज द हायेस्ट एव्हर पेन आय हॅव फेस्ड इन माय लाईफ सगळ्यात अत्युच्च दर्जाचं जे काय पेन आहे हे मला आता या क्षणाला होत आहे आणि दॅट इज द एम आय सो ट्रीटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे मोना एम ओ एम म्हणजे काय मॉर्फिन पहिल्यांदा सॉर्बिट्रेट नाही सांगितलं किंवा पहिल्यांदा डिस्प्रिन नाही सांगितलं किंवा पहिल्यांदा नाही सांगितलं पहिल्यांदा काय सांगितलं कंट्रोल द पेन दॅट इज इम्पॉर्टंट मग मॉर्फिन तुमच्याकडे असतं का नसतं कारण त्याला लिगल पॉईंट असतात म्हणून आपण काय देतो फोर्टविन फिनार्गन देतो डायनापार वगैरे काही उपयोगाला पडत नाही ओके सो यू रिक्वायर मॉर्फिन डेरिव्हेटिव्ह टू कंट्रोल द पेन म्हणून क्वालिटी रेडिएशन म्हणजे पेन कसं आहे रेडिएटिंग आहे का एकाच जागी आहे पेशंट जर का म्हटलं की डॉक्टर इथं दुखतय इथं दुखतय इट मे so नॉट बी अ कार्डियक पेन पण पेशंट म्हटलं की डॉक्टर इथून दुखून ह्या खांद्याकडं पाठीकडं जबड्याकडं हे रेडिएट होत आहे पेन इट इज अ रेडिएटिंग पेन सो इट मे बी अ कार्डियक पेन सिव्हिरिटी टायमिंग व्हेरी इम्पॉर्टंट पेशंटची हिस्ट्री घेणं फार गरजेचं असतं ता टायमिंग केव्हापासनं दुखतय की पेशंटला विचारलं की कधीपासनं दुखतय रे तो म्हंटल की डॉक्टर एक सकाळी बारा वाजल्यापासून दुखतय तुम्ही घड्याळ बघितलं तर आता वाजलेत दोन वेळ विचारण्याचं कारण म्हणजे काय की हा पेशंट विंडो पिरियड मध्ये आहे का पेन स्टार्ट झाल्यापासून पहिल्या सहा तासामध्ये आपण पेशंटला थ्रोबलाइज करू शकतो ओके आयडियली थ्री अवर्स अप टू सिक्स अवर मॅक्स टू मॅक्स ट्वेल्व अवर्स बारा तासाच्या नंतर एखादा पेशंट एम आय चा आला ना तुमच्याकडं तर त्याला थ्रोबलाइज करू नका त्याला काय नाही देऊ नका काही नका करू इज दिस बेस्ट अप टू सिक्स अवर थ्री टू सिक्स अवर्स इज द बेस्ट टाइमिंग फॉर थ्रोबलाइजिंग द पेशंट सो टाइमिंग विचारणं गरजेचं असतं की केव्हापासून त्याला लक्षणं सुरू झाली केव्हापासून चेस्ट पेन सुरू झालं हे विचारणं फार महत्वाचं असतं हे सगळं काय महत्वाचं आहे की असेसमेंट करणं महत्वाचं आहे नुसतीच औषधाची नावं माहिती आहेत की बाबा माहितीये इलेक्झिंग माहितीये माहिती आहे किंवा नायट्रोग्लिसरीन माहिती आहे ड्रीप ड्रिप माहितीये पण आपल्याला असेसमेंट जर का करता आले नाही नीट तर ड्रग्सचा उपयोग होत नाही कोणतं ड्रग किती वेळामध्ये वापरायचं याचं गणित असतं कोणताही पेशंट एम आय आल्यानंतर एन्टीजी ड्रिप असेल नायट्रोग्लिसरीन ड्रीप असेल ही अप टू फोर्टी एट आवर्स वापरली जाते त्याच्यानंतर नाही वापरली जात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही याचा टाइम स्पॅन असतो कुठल्याही टाइम स्पॅन असतो आपण कोविडच्या काळात बघितलं की आपण सांगायचो लोकांना सुरुवातीला तो अवेअरनेस नव्हता पण वारंवार लेक्चर घेतल्यानंतर आला जीपी लोकांना असेल फॅमिली फिजिशियन किंवा अगदी कन्सल्टंट लोकांना सुद्धा सांगायचो की पहिल्या पाच ते सात दिवसामध्ये स्टिरॉइड देऊ नका पहिल्या पाच ते सात दिवसामध्ये दे स्टिरॉइड देऊ नका त्याच्यामुळे बेनिफिट व्हायचं हो जा हार्म जास्ती होतोय त्याच्यामुळे व्हायरल रिप्लिकेशन जास्ती वाढत त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन जास्ती वाढतायत आहेत मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे असेसमेंट करणं गरजेचं आहे अरे तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही एका वेळेला शंभर पेशंट ट्रीट करताय तुम्ही हिस्ट्री घेतली का पेशंटची एखादा पेशंट कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट तुमच्याकडे घेऊन आला आरटीपीसीआर पॉझिटिव्ह घेऊन आल्यानंतर तुम्ही त्याला विचारला का का तुला पहिल्या दिवशी ताप कोणवारी आला होता किती दिवस झाले तर का त्याला तीन दिवसापूर्वी ताप आलेला आहे आणि आता आरटी आर पॉझिटिव्ह आलेली आहे ते इज नॉट कॅन्डिडेट फॉर स्टिरॉइडस यू शुड नॉट गिव्ह स्टिरॉइड ट्विम ऑन द अदर हँड यू कॅन गिव्ह अँटी व्हायरल ट्विम अँटी व्हायरल जर का तुम्हाला द्यायचे तर तुम्ही देऊ शकता फर्स्ट सेव्हन्टी टू मध्ये अँटी व्हायरल सुरू केलं तर यू विल गेट रिजल्ट एखादा पेशंट सात दिवसांनी आठ मी कित्येक लोकांना बघितले कि टॅमी सॉरी फ्लू म्हणतो फॅबी फ्लू असेल किंवा कित्येक अँटी व्हायरल ड्रग आठव्या नवव्या दिवशी दहाव्या दिवशी पेशंटला फॅबी काय उपयोग होणार आहे त्या अँटी व्हायरल ड्रग चा व्हायरल रिप्लिकेशन जे काय पहिलं सात दिवसात व्हायचं ते सगळं होऊन गेलं आणि नंतर त्या ठिकाणी ड्रग चालू केलं त्याचा अर्थ काय झाला की आग लागल्यानंतर बंब गेला तुमचा ना उपयोग नाहीये सो यू शुड नो द टाइम स्पॅन आहे कुठलाही डिसीजचा जो टाइम स्पॅन आहे ना हे तुम्ही बघणं गरजेचं असतं तर हा जो चेस्ट पेनचा पेशंट आला याला तुम्हाला विचारणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी केव्हापासून तुला त्या ठिकाणी चेस्ट पेन होत आहे आणि त्याचा सिग्निफिकन्स हा तुमचा ट्रीटमेंटमध्ये असणार आहे रेस्पायरेटरी सिस्टीम पेस्ट ओके एखादा पेशंट तुमच्याकडं दम लागतोय श्वास लागतोय आता कोविडचा एरिया एरा आहे तर कोविडच्या काळामध्ये एखादा पेशंट तुमच्याकडं आला की डॉक्टर हे आजोबा आहेत यांना एक दोन दिवसापासून दम लागतोय श्वास लागतोय ओके खोकला पण येतोय तर अशा वेळेला तुम्हाला काय काय पॉइंट बघायला लागतात चेस्ट पेन असेल तर कुठले सांगितले ओपी क्यू आर एस टी पेशंट रेस्पायरेटरी कंप्लेंट घेऊन आला तर काय बघायचंय पीएसटी पेस्ट पी म्हणजे काय प्रोग्रेशन ऑफ ब्रेथलेसनेस काय केल्यानंतर दम वाढत वाढत गेला ओके okay, प्रोग्रेशन कसं झालं तीन दिवसापूर्वी बिलकुल नव्हता तीन दिवसापूर्वी बिलकुल नव्हता देन इट ग्रॅज्युअली इनक्रीज सुरुवातीला तो चालायला लागला की दम लागायचा बसलं ला की कमी व्हायचा पण आता बसलं तरी दम लागतोय सो प्रोग्रेशन कसं होत गेलं असोसिएटेड चेस पेन नुसताच दम लागतोय श्वास लागतोय का छातीत पण दुखतंय एखादा पेशंट खोकतोय तो म्हणतोय की डॉक्टर दम लागतोय आणि छातीत पण दुखतोय इट मे बी अ प्ल्युरसी ओके इट मे बी अ निमोनिया सो असोसिएटेड चेस्ट पेन एस म्हणजे स्पुटम प्रोडक्शन म्हणजे पेशंट जेव्हा खोकतोय तेव्हा जो स्पुटम निघतोय तो कसा आहे व्हेरी इम्पॉर्टंट आपण एवढी हिस्ट्री घ्यायला कंटाळा करतो पण गरजेचं आहे कलर कसा आहे ग्रीन आहे येलो आहे व्हाईट आहे एखादा पेशंट म्हटला की नाही डॉक्टर एकदम व्हायटिश आहे स्पुटम ही लेस लाइकली रिक्वायर्ड अँटीबायोटिक्स इट मे बी ड्यू टू सम एलर्जीज ऑर सम व्हायरल रिझन अँटीबायोटिक नो रोल पण एखादा पेशंट म्हटला येलोईश आहे ग्रीनिश कलर आहे फाऊल स्मेलिंग येत आहे येस ही रिक्वायर्स अँटीबायोटिक सो ते तुम्हाला विचारणं गरजेचं आहे टी म्हणजे टॉक टाइम आता टॉक टाइम म्हणजे तुमचा मोबाईलचा टॉक टाइम नाही आहे ओके okay, हा टाइम पेशंटचा ब्रेथलेसनेस करण्याचा टॉक टाइम पॉइंट आहे हा आता कसं टाइम म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो एखादा पेशंट तुमच्याकडे आला तुम्ही त्याला विचारलं की काय रे किती दम लागतोय कालच्या पेक्षा कमी लागतोय नाही नाही डॉक्टर खूप लागतोय दम ओके okay. कधीपासून पासतो लागतोय झाले पाच सहा दिवस झाले दम खूप लागतोय पेशंट नेहमी फुगवून सांगत असतो पण तुम्ही त्याचं बोलणं नीट ऐकलं का त्याचं बोलणं नीट ऐकलं का तो काय म्हटला डॉक्टर चार पाच दैवत झाले खूप दम लागतोय म्हणजे तो दोन श्वास घेण्याच्या मध्ये एक अख्ख वाक्य बोलून गेला तुमच्याशी म्हणजे याचा एक आजोबा आलाय तुम्ही विचारलं काय दम किती लागतोय डॉक्टर कालपासून दम लागायला लागलाय आफ्टर टू थ्री वर्ड्स आफ्टर टू थ्री वर्ड्स ही हॅज टू स्टॉप टू टेक द ब्रेथ दोन तीन शब्द घेतले की दम लागतोय त्याला श्वास घ्यायला लागतोय ही इज हॅव्हिंग अ मॉडरेट ब्रेथलेसनेस माइल्ड वाला कोण डॉक्टर कालपासून तीन चार दिवसापासून दम लागतोय ही कॅन आटर सिंगल सेंटेन्स इन वन इन बिटवीन टू ब्रेथ माइल्ड दोन तीन शब्दामध्ये दम लागतोय मॉडरेट आणि एखादा पेशंट विचारला काय रे कधीपासून डॉक्टर कालपासून दम लागतोय आफ्टर एव्हरी वर्ड ही इज टेकिंग अ ब्रेथ मीन्स ही इज हॅव्हिंग अ सिव्हिअर ब्रेथलेसनेस ओके सो दिस इज द सिंपल मेजर टू चेक द ब्रेथलेसनेस ऑफ अ पेशंट इव्हेंट कॉझिंग ब्रेथलेसनेस काय झाल्यामुळे दम लागतोय एखादा पेशंट म्हंटला की अहो डॉक्टर मला जिन्याच्या खाली असेल ना काही नाही माझं घर चौथ्या मधल्यावर आहे पहिल्यांदा काही नाही एक जिना चढला की असं वाटतं आपल्याला थोडा दम लागला दुसऱ्या जिन्याला जास्तीत तिसऱ्या जिन्याला चौथ्या जिन्याला खालीच बसावं लागतो छाती भरून येथील दम लागतो ओके सो इट्स अ एक्झर्शनल डिस्निया एक्झर्शनल डिस्निया ओके इट मे बी अ कार्डक इट मे बी अ कार्डक इट मे बी अ रेस्पिरेटरी बट यु हॅव टू रूल आउट अ कार्डक रिजन अल्सो सो ब्रेथलेसनेस हे लक्षण आहे हे दोन्ही मध्ये येऊ शकतं कार्डियाक पण कंडिशन मध्ये ब्रेथलेसनेस येऊ शकतं रेस्पिरेटरी मध्ये पण येऊ शकतो म्हणजे असं नाही करायचं की एखादा करा पेशंट ब्रेथलेसनेस आला म्हणजे याला याला काही कार्डियाक नाही आणि याला फक्त रेस्पिरेटरी आहे आणि याला मी नेबिलायझेशन दिलं ब्रॉन्कोडर दिला घरी पाठवलं असं नाही करायचं यू हॅव टू असेस बोथ द सिस्टीम कार्डियाक अँड रेस्पिरेटरी दोनच साईड राहिले म्हणून मी एक उदाहरण सांगतो तुमच्या दृष्टीने या अनुषंगाने म्हणून मी सुरुवातीला ला कोर्स के ला शुरुवाती, शुरुवाती चा कोर्स केला होता तेव्हा सुरुवाती सुरुवातीचा त्याच्या आधी मला पण त्या ठिकाणी एवढं व्हिजन नव्हतं या सगळ्या गोष्टीच तर तो कोर्स केल्यानंतरचाच एक वर्षभरानंतर जी घटना असेल सव्वीस जानेवारी होती ट्वेंटी सिक्स जानेवारी होता आणि आम्ही माझा भाऊ आणि आम्ही ठरवलं की आपण बुलेट वरती महाबळेश्वरला फिरायला जाऊ वगैरे मी म्हंटल एक काम करतो एक तासभर पहिली ओपीडी काढतो आणि लगेच निघू म्हणून मी गेलो आणि गेल्या गेल्या मी नऊ वाजता गेलो आणि बघितलं तर एक पेशंट दरवाज्यातच बसला होता ओपीडी जे ओके आणि तरुण होता मला माहिती होतं ही वॉज अ रिक्षा ड्रायव्हर ऑटो रिक्षा ड्रायव्हर पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा असेल तो आला तरी श्वास दम घेत होता बसल्या जागेवरती ही वॉज हॅव्हिंग अ सनी इवन ॲट रेस्ट मग त्याला विचारलं काय होतं काय नाही डॉक्टर दम लागला खूप दम लागतोय मला चार पावलं तरी चाललं तरी दम लागत मी म्हटलं आपण एक काम करू मी तुला बाकी मेडिसिन देतो नेबिलेशन करतो आपण एक इसीजी करून घेऊया इसीजी करून घेऊ कारण ही व्हिजन माझी डेव्हलप झाली ती इमर्जन्सी डॉक्टर मला छातीत नाही दुखत आहे म्हटलं मला छातीत दुखत नाही मला डायबेटीस नाही मला ब्लड प्रेशर नाही मला काहीच नाही म्हटलं इसीजी कशाला करायचं आहे म्हणे मला फक्त दम लागतो म्हंटल हो बरोबर आहे पण तरी सुद्धा मला इसीजी करावं लागेल म्हंटल समोर तो तयार नाही झाला इसीजी करायला तयार झाला नाही मी माझ्याकडे रजिस्टरला नोंद करून ठेवली ओके डॉक्युमेंटेशन व्हेरी इम्पॉर्टंट पेशंटचे फाइंडिंग लिहून ठेवले ब्लड प्रेशर पल्स प्रेझेंटेशन लिहून ठेवलं ऍडवाइस इसीजी पेशंट रिफ्यूज हे लिहून ठेवलं त्याला माझ्या हिशोबाने मेडिसिन दिले त्याला सांगितलं एक चिट लिहून दिली की ठीक आहे तुला जर का बरं नाही वाटलं तर त्यावेळेला एक जवळ नियर बाय हॉस्पिटल होत पूर्वीची गोष्ट हॉस्पिटल तिथं जा तू आणि यू गेट ऍडमिटेड कारण मी आता गावाला निघालोय म्हटलं डॉक्युमेंटेशन व्हेरी इम्पॉर्टंट माझ्या वही मध्ये लिहून ठेवलं रजिस्टरला लिहून ठेवलं पेशंटकडे जी स्लीप दिली त्याच्यावरती सगळ्या गोष्टी नमूद केल्या तो माणूस दिवसभर मी एक मी त्याला तेवढं पण सांगितलं अजून तासभर थांबणार आहे तुला एक तासाभरात तुझं मन बदललं तर ये मी इसीजी करतो पण तो पेशंट एक तासाभरात काही आला नाही तेव्हा मोबाईल वगैरे फारशा काही गोष्टी नव्हत्या मग मी निघून गेलो संध्याकाळी पाच सहा वाजता माझे मिसेस आहे तिच्या ओपीडी तो गेला आणि त्यांनी सांगितलं तेव्हा ही वॉज हिज कंडिशन वॉज डिटोरिएटेड टू मच त्यांनी सांगितलं की डॉक्टरांकडे सकाळी गेलो तो आणि आता या क्षणाला त्याला अक्षरशः उचलून आणलं ही वॉज नॉट एबल टू टॉक ऑल्सो आणि त्यांनी मॅडमनी सांगितले की नाही मी काही करू नाही शकत म्हणे तुम्ही जा जा XYZ ला जा एक्स वाय आणि डॉक्टरने तुम्हाला सांगितलं इसीजी करायला केलं नाही आणि समवेर आय कॅन नॉट आय एम नॉट एक्सपर्ट इन दिस थिंग सो यू गो अँड यू गेट ऍडमिटेड तो पेशंट तिथून त्या हॉस्पिटलला गेला त्याला तिथं इसीजी केला आय डोंट नो त्याला काही कळलं नाही त्यांनी सांगितलं की मला दहा हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं त्याच्या मिसेसनी सांगितलं आणि मग ते तिथून उठले ससून ला गेले आणि ससूनला गेले संध्याकाळी साधारणतः सातची गोष्ट संध्याकाळी रात्री सातची गोष्ट ससूनला गेले त्याची बायको केस पेपर काढायला गेली आणि केस पेपर काढून आणपर्यंत ही वॉज डेड ही वॉज डेड सकाळी नऊ वाजता पेशंट केवळ ब्रेथलेसनेस एवढंच कारण चेस्ट पेन नाही काही नाही काही नाही स्वेटिंग नाही काही नाही ओन्ली ब्रेथलेसनेस वॉज द प्रेझेंटेशन अँड ही वॉज डेड अॅट सेव्हन पी एम आता याच्यावर पुढची गंमत ओके सुदैवन त्याचं पोस्टमार्टम झालं म्हणून चांगली गोष्ट झाली एक साधारणतः दहा दिवसांनी एक कपड्यातले एक आले म्हणजे मी गेलो ते उभे होते टू डू एकदम कार्ड काढून दाखवलं मी एलआयसी कडनं आलोय म्हणे आणि असं असं एका पेशंटचा आमच्याकडं क्लेम आलेला आहे आणि त्यांना त्याच्यात तुमचं नाव आहे की तो तुमच्याकडे शेवटी आलेला होता आणि मला इन्फॉर्मेशन काही हवी आहे या पेशंटनी मरण्याच्या आधी केवळ एक महिना केवळ एक किंवा दीड महिना आधी दहा लाखाचा इन्शुरन्स उतरवला हो होता दहा लाखाचा इन्शुरन्स एक ते दीड महिना आधी उतरवलेला हो होता आणि एक ते दीड महिन्यानंतर लगेच त्याची डेथ झालेली होती आणि इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी सस्पेक्ट सस्पिशियस होती डेथ मग माहिती विचारली त्यांना मी सगळं काढून दाखवलं रेकॉर्ड हे बघा असं असं इतक्या इतक्या या या गोष्टी सांगितल्या होत्या पेशंटला एसी ऍडवाइस केला होता हे केलं होतं म्हटलं तुमच्याकडे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हो म्हणे मायोकार्डियल इन्फॅक्शन आलेलं आहे पीएम मध्ये मायोकार्डियल इन्फॅक्शन आलेलं आहे पण आम्हाला प्रश्न असा पडला आहे की म्हणे पेशंटचं एज काही नाही आधीची हिस्ट्री काही नाही आणि चेसपेन नाही आणि कसं काय असं पण त्याला सगळ्यात चांगली गोष्ट आली की त्याला माझं सगळं रेकॉर्ड होतं त्याच्यावरून त्याला लक्षात आलं की याच्यात फाऊल प्ले काही नाही आहे किंवा मी जो काही त्यांनी माझ्याकडनं जो काही त्यांनी जवाब घेतला त्याच्यानं लक्षात झालं की तो काही फाऊल प्ले नाही आणि त्या रिक्षावाल्याला दहा लाख रुपये मिळाले नंतर त्याची बायको पाया पडून गेली ती म्हटली तेव्हा ऐकायला पाहिजे होतं तुमचं ईसीजी काढायला पाहिजे थोडक्यात सांगायची गोष्ट काय की ब्रेथलेसनेस मे बी द ओनली प्रेझेंटेशन इन द मायोकार्डियल इन्फॉर्मशन अँड यू शुड नॉट इग्नोर ब्रेथलेसनेस ऑलवेज ऍडवाइस इसीजी टू द पेशंट आणि सीएनएस असेल शेवटची स्लाइड आहे की एखादा पेशंट जर का रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेला आढळला चक्कर अजून पडलेला आहे तुमच्याकडे घेऊन आलेत आणि सांगितलं हो डॉक्टर बघाय पटकन हे रस्त्याच्या कडेला पडलेले होते आणि यू डोंट नो द कॉज ऑफ हिज डिटोरिएटेड लेवल ऑफ कॉन्शियसनेस की त्याचं लेवल ऑफ कॉन्शियसनेस का डिटोरिएटेड आहे याचा तुम्हाला कॉज माहिती नाहीये आणि ते तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर दीज आर द ए ई आय ओ यू टिप्स एई ए म्हणजे काय अल्कोहोल पेशन्टे हॅव टेकन एक्सेसिव्ह डोस ऑफ अल्कोहल अँड ड्यू टू विच हिज ही मे बी इन अल्टर्ड लेवल ऑफ सेन्सोरियम इपिलेप्स पोस्ट इपिलेप्स मे बी इन अल्टर्ड लेवल ऑफ सेन्सोरियम आय म्हणजे इन्सुलिन इन्सुलिनचा ओव्हरडोस झाल्यामुळे हायपोग्लॅसिम झाला त्याच्यामुळे ही मे बी इन अल्टर्ड लेवल ऑफ सेन्सोरियम ओ म्हणजे ओव्हर ऑफ सर्टन ड्रग्स पेशंटनी काही सिरियटिव्ह घेतले रेस्टिल हे पण लक्षात ठेवा हे जे ड्रग्स तुम्ही जर का प्रिस्क्राइब करत असाल किंवा तुमच्याकडं ठेवत असाल तर तुम्हाला तु अकाउंटेबल फॉर इट ते ते तुम्हाला त्याचा प्रत्येक गोळी गोळीचा हिशोब ठेवला पाहिजे ओव्हर डोस ऑफ सर्टन ड्रग्स मे कॉज अल्टर्ड ऑफ अंडर डोस ऑफ सर्टन ड्रग्स ओके मे कॉज अल्टर्ड ऑफ अल्टेन्सोरियम ट्री टी म्हणजे ट्रोमा टॉक्सिन्स की एखाद्या पेशंटला हेड इंजुरी झाली आहे पडलाय डोक्यावरती पडला मार लागला ड्यू टू मे बी अल्टर्ड लेवल ऑफ सेन्सोरियम आय म्हणजे इन्सेक्ट बाईट काही काही इन्सेक्ट बाईट आहेत त्याच्यामुळे अनाफिलेक्सिस डेव्हलप होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पेशंट अल्टर्ड लेवल ऑफ सेन्सोरियम मध्ये जाऊ शकतो पी म्हणजे पॉयझनिंग ओके मेनी पॉयजनिंग इन्क्लुडिंग ऑर्गॅन ऑफेट पॉयजनिंग मेक वॉज अल्टर लेव्हल ऑफ सेन्सोरियम आणि एस म्हणजे शॉक सेप्सिस की एखादा पेशंटला डेंटल इन्फेक्शन झालंय सेप्सिस झाले तर अशा वेळेला पेशंट एखादा अल्टर्ड लेवल ऑफ जर का एखादा पेशंट इरिलेवंट बोलवलं घरी बोलवलं तुम्हाला डॉक्टर बघा ते कसे असंबंध बडबड करतायत ओळखत नाहीत कुणाला वरती काहीतरी बघतायत बोलतायत सो इट मे बी द शॉक ऑर सेप्सिस दॅट मे बी कॉजिंग अ न्युरोलॉजिकल डेफिसिट अँड मे कॉज अल्टर्ड द पेशंट तर हे पॉईंट लक्षात ठेवायचे कुठले ए ई आय ओ यू टिप्स आणि प्रत्येकाचं लॉंग फॉर्म काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो टुडे विल स्टॉप केसेस आहेत केस वन केस टू केस थ्री या आपण आपल्या इमर्जन्सी मॅनेजमेंटचा जेव्हा कधी सर्टिफिकेट कोर्स करू त्यावेळेला या सगळ्या केसेस नंतर डिस्कस होतील सो आय होप मी तुम्हाला विषय सोपा करण्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अँड सी माझा लेक्चर तुम्हाला आजचा आवडला असेल थँक्यू व्हेरी मच थैंक 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 यू, थैंक यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर अतिशय छान लेक्चर झालं बऱ्याच जणांची इच्छा आहे की रेकॉर्डिंग अवेलेबल होईल का तर मी त्यांना सांगू इच्छितो की हेच मुद्दे आणि विस्ताराने आपल्याला इमर्जन्सी कोर्स मध्ये आपल्याला होऊ शकतील आणि सर मला काय वाटलं मोहिते सर आपण ना आपण जेव्हा रजिस्ट्रेशन चालू करू इमर्जन्सी मॅनेजमेंटचं लेक्चर चे आ, सर्टिफिकेट कोर्सचे तर त्यावेळेला आपण हे ग्रुप फॉर्म करू आणि त्याच्यामध्ये इट इज लाईक त्यांना काही तयारी करण्यासाठी ई एम एसच्या कोर्ससाठी सर्टिफिकेट त्याच्यामध्ये आपण त्यांना देऊन टाकू हे लेक्चर आजचं जे लेक्चर आहे ते हो किंवा मग तीन दिवसाकरता वगैरे आज जे लोक जॉईन नाही होऊ शकले त्यांना जर का हवं असेल तर आपण एक तीन दिवसा करता कारण टाइम फ्रेम लावून देऊया नाहीतर मग त्याला अर्थ राहत नाही आणि बऱ्याच वेळा सर असं होतं की नंतर आम्ही रेकॉर्ड बघितल्यानंतर असं लक्षात येते की व्हिडिओ प्रमाणात पुन्हा पाहिले जात नाहीत आहेत अवेलेबल होत पण सर्वच पाहत नाहीत पूर्ण वेळ पाहत नाहीत असं होतं आणि विनाकारण फक्त प्लॅटफॉर्मचं युज होतं तर असं आपण मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करूया पण सर तुमच्या परवानगीने दोन तीन मुद्दे या ठिकाणी मी अवश्य मांडू इच्छितो सर्वांच्या माहितीसाठी कारण ग्रुपवरती इतक्या प्रमाणात जॉईन झालेले आहेत आणि रिस्पॉन्स खूप छानच आहेत तर पहिला मुद्दा असं की मेड लाईनच्या बाबतीत मी सर्वांना सांगू इच्छितो की एक विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने मला बोलणं आवश्यक आहे कारण आयुर्वेदिक मेडे लाईन हे फक्त एक फक्त आणि डॉक्टरांसाठी अकॅडमिक फोरम आहे जे गेले चार साडेचार वर्षापूर्वी एक पाच सहा डॉक्टर मेंबर आम्ही एक डिस्कशन ग्रुप तयार झाला त्यातून निर्माण झाले त्यावेळेला आम्ही काही मुद्दे पॉईंट असे घ्यायचो त्याच्यावरती डिस्कस करायचो काही शंका असेल तर आम्ही एक्सपर्टने विचारायचो त्यातून शंका वाढत गेली आणि पुन्हा त्याला सेमिनारचं स्वरूप आलं पुन्हा शं म्हणजे संख्या वाढली शंभर दीडशे दोनशे होत गेले मग त्याच्या बाहेर मग सिटीमध्ये आम्ही ऑर्गनाईज करायला लागलो त्या त्या ठिकाणी अकॅडमिक ग्रुप तयार झाले आणि नंतरच्या कालावधीत मात्र जस जसे वेगवेगळे विषय यायला लागले तसे आपल्याला कार्डिओलॉजिस्ट भेटत गेले त्या मेडिसिनचे पेडेट्रेशन गायनेक असे भेटत गेले जसे आपल्याला आता केसकर सर भेटलेले आहेत असे एक एक अशा अनमोल आम्हाला भेटत गेले आणि कोविडच्या दरम्यान जसं हे ऑफलाईन सगळं बंद झालं आणि वेबिनार सुरू झाले तसे सरांची भेट झाली आणि जसं आम्ही त्यांचे मेसेजेस पाहत होतो मी इच्छा असल्यानंतर मार्ग दिसतो त्या पद्धतीने एक आमची ती भूक होती की सरांना काहीही करून आपल्याला अकॅडमिकसाठी आपल्याला मार्गदर्शन त्यांचं घ्यायचंय तर सर आम्हाला जॉईन झाले आणि आम्हाला मार्गदर्शन करताय सांगण्याचा हेतू असा आहे की आत्तापर्यंत आम्ही जे काही वेबिनार किंवा सेमिनार घेत होतो हेतू एकच होता की त्याच्यामध्ये कोणतीही स्पॉन्सरशिप नाही किंवा त्या ठिकाणी प्रमोशन नाही फक्त आणि फक्त अॅकॅडमिक व्यू असल्यामुळे आम्ही कॉन्ट्रीब्यूट स्वतः करून जितके मेंबर्स येतील कॉन्ट्रीब्युट करणं आणि इव्हेंट घेणं अशा पद्धतीने केलं त्यामुळे जे काही वेबिनार होतात त्याला काही चार्जेस लागतात ते कॉन्ट्रीब्यूट करून आपण करूया हेतू असाच आहे की आयुर्वेदिक मेडिल एक आम्ही एक मोठं असा ठेवला आहे की जो मेडिल लाईनला जॉईन आहे त्या मेडिल लाईनला जॉईन असणारा प्रत्येक डॉक्टरचं प्रॅक्टिस हे आयडियल इथिकल आणि प्रॅक्टिकल असावी अशा आहे की आपण सर्व मिळून त्याच्यामध्ये एक छान आयडियल इथिकल अँड मेडिकल प्रॅक्टिकल प्रॅक्टिस आपण करू शकतो मुद्दा दुसरा असा आहे की वेबिनारच्या संदर्भात आता सरांनी सांगितले की इमर्जन्सीचा आपण तो कोर्स घेणार आहे तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की तीस ऑक्टोंबर रोजी होणारा जो सी बी सी इंटरप्रिटेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर वरुण बापना सर गाईड करणार आहे जे डी एन बी हेमेटॉन्कॉलॉजिस्ट आहे डी एन बी जनरल मेडिसिन आहेत सरांच्या प्रमाणात त्यांचे अगदी एक्सलंट लबोरेटरी आहे तर आपण सी बी सी रिपोर्ट पाहत असताना मोस्टली हिमोग्लोबिन डब्ल्यूबीसी प्लेटलेट किंवा जास्तीत जास्त डिफरेंशियल पाहतो पण त्याच्यामध्ये असणारे बाकीचे पॅरामीटर्स आहेत जसं की एमसी व्ही एमसीएससी एम पी सी व्ही किंवा प्लेटलेट असेल पी सी टी असेल आर डी डब्ल्यू असेल ह्याचे सिग्निफिकन्स काय आहेत किंवा ग्राफ दिलेलं असतात त्या ग्राफचं सिग्निफिकन्स काय स्कॅटर प्लॉटरचं काय आहे दिलेला रिपोर्ट खरोखरच त्या दिलेला काय मॅन्युप्लेट आहे का आपण कोरिलेशन डिसीजी कशा पद्धतीने करायला पाहिजे तर अशा बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं आम्ही ते, ते, ते मोडल तयार केले अगदी हाय असं नाही पण जी पीना किमान सीबीसी रिपोर्ट कशा पद्धतीने रीड करायला पाहिजे इंटरप्रिट करायला पाहिजे त्याचं त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने व्हापोह करणार आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे त्याची फी आहे तीनशे रुपये आहे ज्याची लास्ट डेट सत्तावीस तारीख असेल सत्तावीस तारखेला रजिस्ट्रेशन ऑलमोस्ट अबो हंड्रेड मेंबर्स आहेत पण जे मॅक्झिमम होत आहे ते आपण आता घेतोय तर ते सत्तावीस तारखेला रजिस्ट्रेशन स्टॉप होईल तीस तारखेला सी बी सी इंटरप्रिटेशनचा वेबिनार होईल त्याचे रेकॉर्डिंग अवेलेबल होईल पण ठराविक मर्यादित कालावधीसाठी पुन्हा रिकास्ट केलं जाईल कारण त्यालाही लिमिटेशन आहेत दुसरी गोष्ट स आता आपण जो इमर इमर्जन्सी कोर्स घेणार आहोत तो डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये चालू होईल आणि ह्याचे रजिस्ट्रेशन आपण एक नोव्हेंबरपासून सुरू करतोय ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पंचवीस नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन अलाउड असेल पंचवीस नोव्हेंबरला स्टॉप होईल फी असेल त्याची बाराशे रुपये सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बारा सेशन होतील असं टेन्टिट्यू आत्ताचं कॅल्क्युलेशन आहे पण एकंदरीत तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की सरांचं स्पीच सुरू झाल्यानंतर त्याला टाईम लिमिट राहत नाही एकदा तो कम्प्लीट करणं हाच हेतू असतो आहे त्यामुळे कदाचित सेशन वाढू शकतील पण मिनिमम बारा तरी सेशन होणारच आहेत ज्याच्यामध्ये सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्व प्रकारचे इमर्जन्सीज मग ॲनाफ्लेक्सिस असेल बाईट्स असतील ड्रग रिॲक्शन असतील बाकी इमर्जन्सीज असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये कवर होणार आहे आणि जर आपणाला ऑन जर घ्या घ्यावं लागत असेल आणि पुढे कोविडची सिच्युएशन काय असेल ह्या गोष्टीचा विचार करून आपण निश्चितपणे सर्वांच्या समतीने हँडस्वॉनही त्यावेळेला अरेंज करू त्यासाठी काय असेल ते आपण त्या वेळेला त्याची माहिती देऊ पण लक्षात घ्या की अगदी इलेवनला रजिस्ट्रेशन चालू होतात आणि मॅनेज करणं खूप अवघड होतं आत्ताचा हिज रिस्पॉन्स पाहता आम्ही लिमिटेड सीट्स घेणार आहोत कारण शंका निरसन प्रत्येकाचं होणं अपेक्षित आहे तर जितक्या जेवढं मर्यादेपर्यंत आहे तर पंचवीस तारखेपूर्वी जर रजिस्ट्रेशन तेवढे फुल झाले तर आम्ही स्टॉप करणार आहे पण पंचवीस नंतरचं रजिस्ट्रेशन असेल तर मात्र त्याच्यासाठी नाही आम्हाला पंधराशे रुपये चार्जेस घ्यावे लागतील तर याची नोंद घ्या जेणेकरून आपल्याला वेळेत रजिस्ट्रेशन होऊ देत आणि सर्वांना कन्व्हिनियन्सी भेटावी आणि आता जे काही जॉईन आहेत त्यांना आम्ही पर्सनली मेसेजेस देतोय ब्रॉडकास्ट मेसेज करतोय जर कोणाला मेसेजेस मिळत नसतील तर त्याने आम्ही आमचा जो नंबर आहे तो नंबर सेव्ह करून घ्यावा म्हणजे त्यांना पर्सनली नंबर मिळत जातील ज्यांना ज्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये कंपल्शन नाही ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट होऊ शकतात भविष्यात आणखी वेबिनारशी मॉड्यूल सरांच्या बरोबर आम्ही डिस्कस करून तयार करतोय की ज्याच्यामध्ये काही पेड असतील काही फ्री असतील तर जास्तीत जास्त पार्टिसिपेंट याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि एक आयडिया इथिकल मेडिकल प्रॅक्टिस आपण आपले करूया आणि एक जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की ज्या कोविड कालावधीमध्ये आपल्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच अनएथिकल गोष्टी घडत गेल्या हे सर्व गोष्टी अंडर सर्व्हिलन्स होत्या ज्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात आलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरच्या ऑर्डर्स निघत आहेत की ज्या काय अनएथिकल प्रॅक्टिस झालेल्या आहेत जे क्वॅक्स आहेत किंवा बी एम एस आहेत बी एच एम एस आहेत त्यांचा सेटअप कशा पद्धतीनं आहे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहेत का नर्सिंग होम रजिस्ट्रेशन आहेत का त्यांच्याकडे बेड किती आहेत बी एम डब्ल्यूचे सर्टिफिकेट आहेत का फायर ऑडिट वगैरे आहे का ह्या गोष्टीचं चे, चेकअप चालू झालेलं आहे तशा ऑर्डर्स निघत आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर करून गावागावामध्ये तशा पद्धतीच्या सर्वे चालू आहे तर आपण आपल्या सेफ्टीसाठी आपल्याकडे असणारे रजिस्ट्रेशन असो किंवा रजिस्ट्रेशन रिन्युएशन असो बी एच एम एस बी एम एस असो किंवा एमबीबीएस असो आपले रेजिस्ट्रेशन रिन्युएशन आहेत का हे पाहून घ्या बीएमडब्ल्यू चे सर्टिफिकेट आपल्याकडे प्रॉपर आहेत का हे खात्री करून घ्या आणि आपली प्रॅक्टिस कशी सेफ राहील या दृष्टीने आपण दक्षता घेऊया तर सरांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांच्या उपस्थितीबद्दल सर्वांचाच आभार त्याचबरोबर आमचे बॅकबोन संतोष पतरोड सर यांचे आभार धन्यवाद धन्यवाद Thank you. Thank you, all participants.